गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. यस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काल होमवर्क दिलं होतं, ती रिएक्शन करायचे का नाही? कोणती दिली होती काल? काय होतं लाईक दिलती एक मिनिट मी बघ. CROH3. हा CROH3. हो सर. नाही सर, वेगळी आहे. सी हा ते हे सीआरओएच थ्री. हा ही हा सर, ही दिलते. ओके झाली सॉल्व. झाली. काय आहेत ऑक्सिडेशन नंबर? ऑक्सिडेशन नंबर का एक सीआर चा प्लस थ्री, ओ चा मायनस टू आणि याचं प्लस वन. एच इथे किती? इथं का? इथं प्लस फाईव्ह आहे. प्लस फाईव्ह आहे. प्लस फाईव्ह ते मायनस वन. मायनस वन प्लस सिक्स. प्लस सिक्स. प्लस सिक्स. ओके. सो हियर इज इन्क्रीज, हियर इज डिक्रीज. काय त्यात कोएफिशियंट? ओव्हरऑल फायनल रिएक्शन. फायनल रिएक्शन का? थ्री सी आर ब्रॅकेट ओ एच खाली थ्री प्लस आय ओ मायनस चार्ज थ्री प्लस सिक्स एच प्लस आयन गिव्ह यू थ्री सी आर ओ फोर टू मायनस आयन्स प्लस आय मायनस प्लस फिफ्टीन एच प्लस आयन्स. इकडे पण एच प्लस म्हणला ना? नाही नाही, मी फायनल सांगितली. फायनल लास्ट. अशी बनते थ्री सी आर ओ एस थ्राईस प्लस आय ओ थ्री मायनस गिव्ह आय मायनस प्लस थ्राईस ऑफ सी आर ओ फोर टू मायनस प्लस फिफ्टीन एच प्लस. नो एच टू. फिफ्टीन एच प्लस. थ्री एच प्लस. थ्री एच प्लस. पीएच प्लस. ऑक्सिजन बॅलन्स आहे का? थ्री एच प्लस तरी कसा काय? अरे सर फिफ्टीन आहे, तुम्ही करा एकदा. स्टेप बाय स्टेप करा ना एकदा. तर चला अख्खच करून टाकूया पटकन. अख्खच करून टाकू. तर इथे फोर आय ओ थ्री पाहिजे ना? बघूया आता. लाईक इन्क्रीज डिक्रीज कितीच आहे? प्लस थ्री टू प्लस सिक्स, सो प्लस थ्री ने ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झालाय आणि प्लस फाईव्ह टू मायनस वन, सो मायनस सिक्स ने डिक्रीज झालाय. ओके, नाऊ तो बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागेल? आय हॅव टू मल्टिप्लाय हियर विथ टू. ट्वाईस हियर, ट्वाईस हियर. ट्वाईस ऑफ सी आर ओ एस ट्राईस प्लस आय ओ थ्री मायनस गिव्ह आय मायनस प्लस ट्वाईस ऑफ सी आर ओ फोर टू मायनस. हे काय केलं? बॅलन्स केला. इन्क्रीज अँड डिक्रीज, इन्क्रीज अँड डिक्रीज बॅलन्स झाला. ओके, आता ते बॅलन्स झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? ते झालं की फर्स्ट बघणार आहोत आपण चार्ज. राईट, चार्ज बघू आपण. चार्ज काय आहे, कुठे आहे? तर इकडे बघितला तर इथे एक मायनस चार्ज आहे. इथे एक मायनस चार्ज प्लस इथे मायनस फोर चार्ज. ओके, सो इथे आहे मायनस फाईव्ह. प्रोडक्ट साईडला आहे मायनस फाईव्ह. रिएक्टन्ट साईडला आहे मायनस वन. सो व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू ऍड हिअर फोर एच प्लस आयन. राईट, फोर एच प्लस आयन. येस ऑन. अरे बोला काहीतरी, एकटाच बोलतो. येस आलं. अरे आवाज परत तुटून गेला. रिएक्टंट प्रोडक्ट ऑक्सिजन काउंट किती आहे? हियर थ्री इंटू टू सिक्स प्लस हियर थ्री राईट नाईन ऑक्सिजन ऑन रिएक्टंट साईड. प्रोडक्ट साईडला टू इंटू फोर एट. एट एट आहे. सो प्रोडक्ट साईडला एक कमी आहे. सो मला काय करावं लागेल? आय हॅव टू ऍड वन एच टू ओ. नो हायड्रोजन काउंट. हायड्रोजन काउंट टू इंटू थ्री सिक्स. इथे झिरो, सो सिक्स हायड्रोजन काउंट. इथे झिरो झिरो झिरो. इथे फोर आणि इथे टू. सो
तो सिक्स हाइड्रोजन का बैलेंस आहे अशी बनेल बैलेंस रिएक्शन यस ऑर नो सर एक डाउट होता सर सर तुम्ही फोर्थ स्टेप जे है ना ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ त्याच्यापासून सांगाल का ओके ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ ओके त्या वेने काढायची हाफ मेथड बघ त्या वेळेने काय होतंय पहिले तर आपण दोन रिएक्शन हाफ मध्ये घेऊया ठीक आहे लेट्स ट्राय टू राइट विथ ग्रीन दोन हाफ मध्ये घेऊया प्लस झाला इथे सी आर ओ एच ट्राईस गिविंग अस सी आर ओ फोर टू मायनस काय झालं रे हे ऑक्सिडेशन और रिडक्शन ऑक्सिडेशन वाय ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज झाला आता आधीच्या डेफिनेशन आहेतच आहेत बट आता फोकस करताना ऑक्सिडेशन नंबर वर फोकस करा फक्त इंक्रीज आहे इथे ऑक्सिडेशन ते डिक्रीज आहे रिडक्शन ओके वी हॅव दिस टू रिएक्शन आता काय करतो आपण पहिल्या त्याच्यामध्ये पहिला आपण बॅलन्स करतो बाकीचे एलिमेंट्स ठीक आहे बाकी सगळ्यांना बॅलन्स करू तर आहेत लाईक ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडल्यास पहिलं बघू आपण तर क्रोमियम इथे एक इथे आहे बॅलन्स इथे आयोडिन इथे एक इथे आहे बॅलन्स Now what we will do, we will balance hydrogen and oxygen. Hydrogen balance karayacha, oxygen balance karayacha. So, ithe baga, oxygen kiti yet? Three oxygen, three hydrogen. Okay. Oxygen ikade kiti yet? Four. So, four oxygen on product side. Tyaya wala kai karava lagel? I have to add one H2O on this side. Right? एक एच टू इथे ऍड करू आता इथे एक एच टू ऍड केला इथे हायड्रोजनचा काउंट किती बनतोय थ्री इंटू प्लस टू फाईव्ह इकडे किती बनतोय इकडे किती बनतोय फोर इथे कुठे इथे झिरो आहे ना हायड्रोजन काउंट किती ओके मी ऑक्सिजन काउंट सांगितलं ऑक्सिजन तर झाला ऑक्सिजन थ्री अँड फोर म्हणून मग आपण काय केलं एक एच टू ऍड केला या साईडला सो दॅट ऑक्सिजन बॅलन्स होईल हायड्रोजन काउंट इकडे ऑन रिएक्टंट साइड वी हॅव हिअर टू हायड्रोजन अँड हिअर वी हॅव थ्री हायड्रोजन हायड्रोजन झाले सो फाईव्ह हायड्रोजन आहेत त्यामुळे व्हॉट आय विल डू आय विल ऍड प्लस ओके नाऊ लेट्स टॉक अबाउट सेकंड रिएक्शन आय ओ थ्री मायनस गिव्ह आय मायनस आय ओ थ्री मायनस गिव्ह आय मायनस ऑक्सिजन बघितलं तर इकडे किती आहेत इकडे झिरो ऑक्सिजन आहे इथे झिरो ऑक्सिजन इथे तीन ऑक्सिजन सो व्हॉट आय विल डू आय विल ऍड थ्री एच टू थ्री एच टू ऑन धिस साईड नाव लेट्स काउंट हायड्रोजन हिअर वी हॅव झिरो हिअर झिरो हायड्रोजन हिअर झिरो हायड्रोजन बट हिअर वी हॅव थ्री इंटू टू सिक्स हायड्रोजन ओके हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स झाले आता काय करायचं आता करायचं चार्ज कसा चार्ज बॅलन्स करायचा बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची ऍडिशन करून बॅलन्स करायचा सो बघा आता चार्ज एच टू ओ झिरो चार्ज सी आर ओ एस साईज झिरो चार्ज नो चार्ज ऑन धिस साइड हिअर ऑन धिस साइड बघा ब्ल्यू ने दाखवतो आता मी तुम्हाला प्लस थ्री इथे झिरो चार्ज इथे आहे मायनस टू आणि इथे आहे प्लस फाईव्ह सो ओव्हरऑल चार्ज किती झाला प्लस प्लस थ्री ऑन धिस साइड सो काय करावं लागेल मला झिरो करण्यासाठी आय हॅव टू ऍड थ्री इलेक्ट्रॉन्स येस ऑर नो येस सर येस Now here, 6H plus, so 6 plus 6 charge, ithe minus 1 charge, ithe minus 1 charge, ithe 0. So basically overall kili jala, yaha side la plus 5, yaha side la minus 1. So kaya kada wala gil mala? Yes, reactant side la plus, my 4 minus electron. 6 plus 5, minus 6 karein, te huha minus 1 enare na. So what I have to do, I have to add 6 electron. ऑन धिस साइड सिक्स इलेक्ट्रॉन ऑन धिस साइड आता बघा काय करायचं आता काय करायचं ऍडिशन करायची ऍडिशन करण्याआधी काय करतो आपण वी बॅलन्स द रिएक्शन राईट बॅलन्स करतो इलेक्ट्रॉन काउंट मध्ये सो इथे सिक्स आहेत इथे थ्री आहेत काय करावं लागेल मला मल्टिप्लाय धिस कम्प्लीट रिएक्शन बाय टू काय येईल मग रिएक्शन टू एच टू टू एच टू ओ प्लस टू सी आर ओ एच थ्राईस 2CrO4 2 minus plus 10H plus 6 electrons. Right?
अख्खी रिएक्शन टू ने मल्टीप्लाय केली. आता काय करू आपण, आता जस्ट रिएक्शन ऍड करू. विल जस्ट ऍड द रिएक्शन. बघा आता फायनल रिएक्शन काय बनते. इथले हे 6 इलेक्ट्रॉन, हियर वी हॅव 6 इलेक्ट्रॉन, कॅन्सल करू का? सर कॅन्सल केले. इथे हे 6 एच प्लस, इथे 10 एच प्लस, तो काय होतील फायनली? 4 एच प्लस. ऑन प्रॉडक्ट साइड शिल्लक राहतील, प्रॉडक्ट साइड शिल्लक राहतील, राईट. अजून काय आहे? 2H2O, 3H2O. प्रॉडक्ट साइडला 1H2O, प्रॉडक्ट साइडला 1H2O. ओके, देन आता उरलेलं जे काही आहे ऍज इट इज लिहून काका. हा बघा, इथे आय ओ थ्री मायनस आहे, तो आय ओ थ्री मायनस प्लस, हियर वी हॅव 2CrO3 गिविंग अस 2CrO42 मायनस, हा इथला, अँड इथे आय मायनस. झाली का बॅलन्स? येस सर. येस सर. सेम आहे जशी वरती होती. हे केलं आपण ऑक्सिडेशन नंबर मेथडने. इथे करत होतो ऑक्सिडेशन नंबर मेथड, इथपासून केलं आपण हाफ रिएक्शन मेथड. सी, कोणतीही रिएक्शन घ्या, टेक द रिएक्शन, फॉलो द स्टेप्स, थ्रू बोथ द स्टेप तुम्हाला सेमच मिळणार आहे. फायनल आन्सर हे सेमच असणार आहे, असं होणार नाही की वेगवेगळे आन्सर येतात. येस सर. ते सीआरओएच थ्राइस मधलं ओएच आणि ते एच प्लस आयनचा काही संबंध नाही ना? म्हणजे त्या दोघं, ते दोघं असे कंबाईन वगैरे होणार नाही ना? नाही नाही, अरे हे तर कंपाऊंड आहे ना रे, ह्याला कसं कंबाईन करशील? हे तर कंपाऊंड आहे, ते स्वतः अख्खं कंपाऊंड आहे ना. ओएच मायनस आयन आणि एच प्लस आयन तेवढंच असेल तर मग कंबाईन होतील. ते तर ते सीआरशी अटॅच आहे, तू सीआर मधून काढून टाकले, रिएक्शनच बदलली ना, तुझा रिएक्टंट आहे तू, असा त्यांना असं नाही करू शकत. ओके, आणि इव्हन जरी तुला इथे ओएच मायनस मिळाला तर इकडचा ओएच मायनस आणि इकडचा एच प्लस नाही कंबाईन करू शकत, एकाच साईडचे करू शकतो. तुझ्याकडे इथे ओएच मायनस असेल तर तू कंबाईन करू शकतो, इथे असेल तर काय करणार तू? आणि मग आता बेसिक मिडियम मध्ये असतील, लेट से रिएक्शन वॉज ऑन वॉज इन बेसिक मिडियम, काय केलं असतं आपण? दोन्ही साईडला, इकडे पण 4OH मायनस, इकडे पण 4OH मायनस केलं असतं. ओके, देन मग आपल्याकडे इथून, इथून आपल्याकडे आले असते 4H2O जे इथे ऍड झाले असते. सो फायनली आपल्याकडे काय असतं? 5H2O ऑन दिस साईड आणि 4OH मायनस ऑन दिस साईड इन्स्टेड ऑफ ऑल दिस, फॉर बेसिक मिडियम असं झालं असतं. ओके, येतं लक्षात? येस सर. ही रिएक्शन सॉल्व्ह केली आहे ना? ही सॉल्व्ह केली आहे वाटतं, ही सॉल्व्ह केली आहे ना? येस सर, ही केली आहे, ही झाली क्लास मध्ये. ही पण झाली? एकच मिनिट सर, सर एक मिनिट. मी दाखवतो ना, काल किती केलेत मला एकदा काउंट वगैरे देऊ शकता का? बघा, नाही हा सर, काल 3 इक्वेशन झाले सर. 3 झाले, 3 झाले. हो सर, ही झाली सर. सर ऑक्सिडेशन नंबर ने झाली आहे, हाफ रिएक्शन मेथड ने नाही झाली. ओके, ऑक्सिडेशन नंबर मेथड ने झाली ना पण? हो, बहुतेक. तर मग आपण काय करू, जे ऑक्सिडेशन नंबर वाले त्या परत हाफ रिएक्शन सर तुम्ही सांगितलं होतं काल करायला. हा हा हा, ते तुम्ही तुमचं डायरेक्ट करा म्हणजे प्रॅक्टिस साठी. ही झाली. आपण काल हायड्रोजन पेरॉक्साईड वाली पण केली होती. ते झाली 3 इक्वेशन म्हणजे. ही नसेल झाली, ही नाही केली आपण. नाही सर. ही केली का? नाही सर. क्वेश्चन सॉल्व्ह केलं जे तुम्ही होमवर्कला दिलता त्यात तुम्ही वर काय इथं वर टॉपला एकदम प्लस 3 ला 2 ने मल्टिप्लाय का केलं? बिकॉज आपल्याला इन्क्रीज डिक्रीज बॅलन्स करायचं ना रे. ऑक्सिडेशन नंबर इथे -6 होता. ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये काय करतो आपण? ऑक्सिडेशन जे काही इन्क्रीज डिक्रीज आहे तो बॅलन्स करतो. हाफ रिएक्शन मध्ये नाही करत. हाफ रिएक्शनला बघ, हाफ रिएक्शनला मी इथे काही बॅलन्स नाही केलं, ते ऍज इट इज घेतलं. पण ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये तर बॅलन्स करतो ना, जेवढा जो इन्क्रीज आहे डिक्रीज आहे तो बॅलन्स करणार की नाही? मग सर इथं -6 आहे ना?
मग मायनस जेवढा निगेटिव्ह आहे तेवढंच पॉझिटिव्ह असलं पाहिजे ना. अच्छा, जेवढा लॉस होतोय तेवढाच गेन असला पाहिजे. मायनस सिक्स आहे म्हणजे काय रे? मायनस सिक्स म्हणजे काय? मायनस सिक्स झाला म्हणजे आपल्या आयोडीनने काय केले, सहा इलेक्ट्रॉन गेन केले. सिक्स इलेक्ट्रॉन का गेन. तुम्ही असं निगेटिव्ह साईन आहे आणि तुम्ही गेन कसं म्हणताय? आणि इलेक्ट्रॉनला चार्ज बघा ना, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आहे ना, त्यामुळे मायनस सिक्स म्हणजे सिक्स इलेक्ट्रॉनचा गेन झालाय. आता तुझा एक सीआर काय करतोय? एक सीआर थ्री इलेक्ट्रॉन्स लॉस करतोय, थ्री इलेक्ट्रॉनचा लॉस करतोय. त्यामुळे मग काय होईल, तुला दोन सीआर ची गरज पडेल की नाही? हो सर. आपण मग इथे मल्टिप्लाय केलं. बघ, कन्फ्यूज नका हो दोन स्टेप मध्ये, ठीक आहे? प्रॅक्टिस करा थोडीफार. एकदा एक ते स्टेप्स फिट इन झाले ना तुमच्या डोक्यामध्ये, मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, दोन्ही स्टेप एकमेकांमध्ये कन्फ्यूज नका करू. सर, मी ते टेबल बनवू शकतो का? तर इथे प्रत्येक वेळी आपल्याला असा नंबर मिळतोय की जर त्याच्या मल्टिपल मध्ये समजा म्हणजे जर का 3 आणि 5 असतात तर समजा एलसीएम फाईन काढायचा. एलसीएम जर तसा 58 नाही आला बट तीन मला समजलं की हे मल्टिपल मध्ये नसेल तर काय करायचं, तर एलसीएम फाईन करायचं आणि अकॉर्डिंगली प्रोसेस करायचं. ओके, चला नेक्स्ट पॉइंट काय करूया आपण. सर एक मिनिट, एकच लास्ट आहे. होमवर्क साठी होती अरे रिएक्शन, सॉल्व नाही केली का? नाही सर, सॉरी. सॉरी काय, स्क्रीनशॉट काढ आणि मग नंतर तू कर. सर, या दोन्ही पैकी कोणती एक मेथड लक्षात ठेवून तीच फॉलो केली तर चालेल ना? दोन्ही मेथड फॉलो करणं प्रिफरेबल आहे, बिकॉज थेरी एक्झाम मध्ये यू विल डिरेक्टली गेट अ क्वेश्चन इन सच अ फॉर्मॅट. बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड, और बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन बाय ऑक्सिडेशन मेबी हाफ रिएक्शन. तर त्या केस मध्ये दॅट इज प्रॉब्लेम आहे थोडासा. येस सर. आणि हे बघा, ह्या वर्ष फॉर धिस इयर रिमेंबर बोथ द मेथड्स. फॉर नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर आपल्याला एंट्रन्स द्यायची. सो एंट्रन्स मध्ये असं काही नाहीये की हीच मेथड पाहिजे और तीच मेथड पाहिजे. व्हेन यू गो इन एंट्रन्स, तर मग तिथे मग तुम्ही काय पण करा, तुम्हाला हवे ते करा. तिथे तुम्हाला कोणी नाही विचारत की ह्याच मेथडने करा त्याच मेथडने करा. तिथं मेथडच नसेल ना पण सर, मेथड कशी असेल ना तिथे, सॉल्व्हच नसतं करायचं. म्हणून तर म्हणलं ना की मेथडचा नका वापर करू. मी तेच म्हणतोय ना, मेथडचा काही फरक नाही पडत. तुम्हाला हवे ती मेथड वापरा आणि सॉल्व्ह करा जे काही करायचं ते. तिथे काही असं काही फिक्स नाहीये की हीच मेथड तीच मेथड, तो गो विथ एनी मेथड. बट सिन्स यू आर इन 11th राईट ना, यू हॅव टू गिव्ह अ कॉलेज का एक्झाम, कोणती तरी थेरी एक्झाम द्यायची असेल, मग त्या केसमध्ये तिथे मेन्शन असेल की ह्या मेथडने और ह्या मेथडने. त्यामुळे मग आत्ता तुम्हाला दोन्ही मेथड करणं गरजेचं आहे. ओके, चला ट्राय टू सॉल्व्ह धिस वन. कशाने सॉल्व्ह करायची? हाफ रिएक्शन मेथड. हाफ रिएक्शन ने सॉल्व्ह करा, मी ऑक्सिडेशन नंबर ने दाखवतो तुम्हाला. सर उलट, तुम्ही हाफ रिएक्शन दाखवा, आम्ही ऑक्सिडेशन ने करतो. नाही नाही, उलटा करू सर. सर तुम्ही दाखवताय ते फार डोक्यावर ते सॉल्व्ह करशील तेव्हा ते सोपं होणार आहे. आधीपासून केली आहे, 3-4 दिवस केली आहे, ती कठीण नाही. आता ट्राय करा पटापट हाफ रिएक्शन मेथड. काय करायचंय रे तुम्हाला? फक्त दोन्ही मध्ये पहिलं तर सेमच आहे ना, रिएक्शन लिहून घ्या. फर्स्ट स्टेप इज सेम, राईट डाऊन. सर याला चार्जेस नाहीयेत ना? नाहीयेत, नो चार्ज. देन सेकंड स्टेप मध्ये काय करणार आपण? सेकंड स्टेप मध्ये ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा. सर एक डाऊट आहे माझा. सर Fe3O4 ला Fe चा ऑक्सिडेशन नंबर 8/3 येणार आहे. हां सर. हां, यस. मग ते कसं करायचं म्हणजे फ्रॅक्शन मध्येच ठेवायचं का ते? हो, बघ ओव्हरऑल 3 चा घे ना. ओव्हरऑल तुझ्याकडे 3 आहेत ना, तर 3 चा चेंज किती होतोय तो बघ. ओव्हरऑल चेंज बघ, आपल्याला नेट चेंज बघायचा आहे. ऑक्सिडेशन नंबरचा नेट चेंज बघायचा. सर पण असं कसं चालेल बाकीच्या? सर 8/3 आणि
इथे तीन एफ आहेत ना, मग इथे किती घ्यावे लागतील? तीन एफ घ्यावे लागतील राईट. सो आता बघ तुझ्याकडे 8/3 एकाच आहे, तीनचा किती झाला? 8/3. नेट चेंज किती होणार आहे? नेट सर पण आपण असं कसं केलं ना, म्हणजे 8/3 इथे आला रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला तो हा झिरोच राहणार ना. एन हा झिरोच राहणार. एन फॅक्टर कसा बघत होतो आपण? डिफरन्स बघत होतो ऑक्सिडेशन नंबरचा. ऑक्सिडेशन नंबर इंटू नंबर ऑफ आयटम्स करत होतो ना. नंबर ऑफ आयटम्स पण करत होतो त्या साइडचे. देन मग 3Fe3O4 घ्यावा लागेल ना. 3Fe3O4 रिएक्टंट साइडला 3 ने मल्टिप्लाय करावा लागेल ना, देन मग तो 8 येईल ऑक्सिडेशन नंबर. मल्टिप्लाय का करायचं? Fe3 आहे ना, प्रत्येक एफ सिंगल एफचा 8/3 आहे. ऑलरेडी तुझ्याकडे 3 एफ आहेत ना तिथे, तर तू अख्ख्याला मल्टिप्लाय कशाला करते? ओव्हरऑल टोटल तिकडे 8च आहे. हा टोटल 8 येणार ना. सिंगल एफ च झालं ना, तसंच तर काढताय तुम्ही. कॅल्क्युलेट कसं करतो? 3 ने मल्टिप्लाय केलं चालेल का? म्हणजे 3 एफ घेतला तर कुठे एफ ने 3 ने मल्टिप्लाय 3 एफ ओरिजिनल रिएक्शन मध्ये कसे बॅलन्स केली मग? सर मग आपण हे तर प्रोसिजर नंतर करतो ना, एक्सेप्ट आणि एच सगळ्या बॅलन्स करायचे, ही तर आपली नंतरची प्रोसिजर आहे. आपण ही आधी कव्हर करतो, नंतर करतो ना. आधी बॅलन्स करतो बाकीच्या गोष्टी. हायड्रोजन ऑक्सिजन लास्टला बॅलन्स करतो. तर आपण आधी ऑक्सिडेशन नंबर काढणार आता आणि मधून रिएक्शन स्प्लिट करणार ना दोन. येस, स्प्लिट द रिएक्शन नाऊ, देन फर्स्ट बॅलन्स युअर बाकीचे इलेमेंट. पहिले आपण हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करतो की बाकीचे इलेमेंट करतो रे? बाकीचे करतो ना. मग पहिले बाकीचे तर बॅलन्स करा, ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जाणार आहे तिथे. तर देन मग आपण जेव्हा मल्टिपल काढणार, म्हणजे डिफरन्स काढणार आपण दोघांचा, तर मग तो 8 घ्यायचा ना. येस, पण तुला हाफ रिएक्शन मध्ये डिफरन्सची गरज काय सर? एल हाफ रिएक्शन ने सॉल्व्ह करा. ऑक्सिडेशन नंबर मध्ये आपल्याला डिफरन्स लागतो राईट. हाफ रिएक्शन मध्ये डिफरन्स ची गरज आहे का सर? तर स्प्लिट केलं, सपोज मी ऑक्सिडेशन नंबर दिला, मी स्प्लिट केलं दोन, सो आता मी जस्ट एलिमेंट बाकीचे बॅलन्स करणार, देन हायड्रोजन ऑक्सिजन आणि मग चार्ज ना. ऑक्सिडेशन नंबर बघतच नाही ना आपण. हाफ रिएक्शन मेथडचा मोटिवच काय की आपण ऑक्सिडेशन नंबर मधला डिफरन्स बघतच नाही. दोघीकडे इन्क्रीज होतो. चार्ज सगळ्याचं झिरो येणार ना? चार्ज हा चार्ज नाही सर, तर नंतर एच प्लस येतोय. इन्क्रीज होतोय सगळीकडे. नाही रिडक्शन होतंय Fe3O4 चं Fe ला. इन्क्रीज नाही होतंय रे, डिक्रीज होतंय. हो डिक्रीज. हा बरोबर. हा 8/3 चा झिरो होतोय. इन्क्रीज आहे. तर मला प्रोडक्ट वाले एफईचं काय करायचं आतापर्यंत कळालंच नाही. प्रोडक्टचा जो एफई त्याचा नाही केलं तरी चालत. म्हणजे त्याला स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट टाकायचा आहे का 3Fe करून? अरे आपण हायड्रोजन ऑक्सिजनच्या आधी बाकीचे बॅलन्स करतो की नाही करत तू सांग मला. करतो सर. हा बघ तुला करावं लागेल ना, ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो कर. व्हॉट एव्हर द स्टेप्स. ज्या स्टेप्स आहेत ना त्या मिस आउट नका करू. त्याच्यामध्ये अजिबात उड्या नाही मारायच्या. एक स्टेप सोडून दुसरी स्टेप आधी केली, तू तिसरी स्टेप आवडते म्हणून आधीच करून ठेवली, असं नाही करायचं. सिक्वेन्स जो आहे तो फॉलो करायचा. इफ यू ब्रेक द सिक्वेन्स आन्सर चुकणारच आहे, फॉर शुअर चुकणार. तुम्ही किती पण सगळ्या स्टेप नीट करा, सिक्वेन्स ब्रेक केला तर चुकणार आन्सर. सो सिक्वेन्स म्हणजे काय? सगळं रिएक्शन थोडं स्प्लिट वगैरे केलं, सो फर्स्ट रिएक्शनला आलं 6 इलेक्ट्रॉन आले आणि खालच्या ह्याला 8 इलेक्ट्रॉन आले. सो मग आता 8 आणि 6 ने मल्टिप्लाय करू का दोन रिएक्शनला डायरेक्टली? 4 आणि 3 ने करावं लागेल ना, 24 नियर आहे.
दोन्हीला एक आणि सिक्स ते गेलेच ते चालेल, मग नंतर ओव्हरऑल रिएक्शन मधून सगळं हाफ ऑफ करावं लागेल तुला. सर ते किती मोठं आहे मग ते विनाकारण. हे जरी कोणी केलं चुकून माकून तरी ते फायनल आन्सर करेक्ट येईलच, फक्त तेव्हा ते समजायला पाहिजे. सगळ्याला अख्ख्याला हाफ करावं लागेल, डिवाइड कम्प्लीट रिएक्शन बाय टू, स्टेप एक्स्ट्रा होईल उगीच. बघा ऑक्सिडेशन तब्बल मी लिहून ठेवतो इथे, झिरो एट बाय थ्री प्लस थ्री झिरो, तुमच्या दोन हाफ रिएक्शन बनणार आहेत. एल गिव्स अस एल टू ओ थ्री अँड एपी थ्री ओ फोर गिव्स एपी. सर मी तसं नाही केलं. कस केलं? एफी थ्री ओ फोर चा थ्राइस एफी केला सर. चार्ज आपल्याला एलिमेंट बॅलन्स करताना जस्ट हाफ रिएक्शन लिहून ठेवले. अच्छा अच्छा. चार्ज आपल्याला हाफ रिएक्शन लिहायला पण मार्क्स असतात का रिटर्नला? थेरी एक्झाम मध्ये सगळ्या वाचत मी वडील सिक्वेन्स एक सुद्धा ब्रेक केला चुकलं. सिक्वेन्स मध्ये आहे ते सिक्वेन्स मध्ये आलंच पाहिजे. पहिले ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचे, इंक्रीज डिक्रीज चेक करायचा, हाफ रिएक्शन बनवायचा. दोज आर द टू स्टेप. हाफ रिएक्शन ऑक्सिडेशन काय, रिडक्शन कुठे आहे, ऑक्सिडेशन कोणते, रिडक्शन कोणते. फर्स्ट रिएक्शन ऑक्सिडेशन आहे, खालची रिडक्शन आहे. हे जरी उलट लिहिलं तरी मार्क्स गेले. थेरी एक्झाम आहे ना, थेरी एक्झाम मध्ये सब कुछ अच्छा चाहिए. ओके, वी हॅव नाव ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ. आता काय करायचंय पुढे? फर्स्ट एलिमेंट बॅलन्स करायचं. एलिमेंट बॅलन्स करायचे. सो कुठे काय येईल तर इथे बघा, इथे दोन अल्युमिनियम आहेत, सो इथे टू ए एल होईल आणि इथे थ्री एफ ई आहेत, सो इथे थ्री एफ ई. ओके, सो एलिमेंट बॅलन्स केले. आता नेक्स्ट स्टेप काय, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, राईट. हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करायचे. तर बघा आता फर्स्ट याच्यामध्ये ऑक्सिडेशन हाफ मध्ये रिएक्टंट साइडला किती ऑक्सिजन आहेत? झिरो. झिरो. प्रॉडक्ट साइडला किती आहेत? थ्री. थ्री एच टू ऍड करायला लागेल. थ्री एच टू ऑन विच साइड? रिएक्टंट साइड. रिएक्टंट साइड. सो हियर आणि प्रॉडक्ट साइडला सिक्स एच प्लस आयन्स. थ्री एच टू आणि सो हे ऑटोमॅटिकली काय होईल, सिक्स एच प्लस. देन हियर इन दिस रिएक्शन एफी थ्री ओ फोर गिव्स थ्री एफ ई. 4H2 कुठे किती लागणार आहेत बघा. सर फर्स्ट रिएक्शन मध्ये 6 इलेक्ट्रॉन मायनस होणार प्रोडक्ट साइडला. सर कसं रिएक्टंट साइडला व्हायला पाहिजे ना? रिएक्टंट साइडला झिरो होतील. एच टू ओ चार्ज किती आहे? चार्ज ऑन एच टू ओ झिरो. झिरो. चार्ज ऑन एल झिरो. माइक डिस्टर्ब करतोय. सो दिस साइडला ओव्हरऑल चार्ज झाला झिरो. एल टू ओ थ्री चार्ज झिरो. झिरो प्लस वर चार्ज झिरो. प्लस वन चार्ज आणि टोटल सिक्स हायड्रोजन आहेत. सो सिक्स इंटू प्लस वन इट विल बी टोटल प्लस सिक्स चार्ज. ना हो सिक्स आपल्याला झिरो बनवायचा, सो काय काढावं लागेल, मायनस सिक्स काढावं लागेल ना. मायनस सिक्स करावं लागेल म्हणजेच काय, वी हॅव टू ऍड सिक्स इलेक्ट्रॉन. सिक्स इलेक्ट्रॉन. ओके, देन हिअर एट एच प्लस, सो चार्ज किती झाला प्लस एट. हिअर एफ ई थ्री ओ फोर झिरो. 3Fe 0, 0, 0. What I have to do? I have to add 8 plus. electrons. Sir, you have to add in the products, sir. 6 electrons, I don't understand. How much electron la charge kiti hai, bhai? Negative. Charge on electrons. Negative.
मग बघ आता निगेटिव्ह चार्ज आहे तो मायनस सिक्स झाला इथे. तू इथे ऍड केलं असतं तसं काय झालं असतं, झिरो मायनस सिक्स काय झालं असतं, मायनस सिक्स झालं असतं. इथे प्लस सिक्स झालं असतं. आपल्याला सेम काढायचंय ना की डिफरंट काढायचंय? माझ्यासारखा थॉट येतो त्याला काल सारखा. मी जे काल विचारले ना तुम्हाला की या साईडला तुम्ही एट ई प्लस करा. अरे इलेक्ट्रॉनचा चार्ज बघा रे पहिलं, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती येतो बघा, मग क्लिअर होईल तुम्हाला. इलेक्ट्रॉनला प्लस चार्ज दिला की झालं, मग संपली केमिस्ट्री तुमची. व्हॉट इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? निगेटिव्ह. निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज ना. मग जर सहा इलेक्ट्रॉन ऍड करतोय म्हणजे त्या साईडला किती चार्ज ऍड होणार आहे? निगेटिव्ह सिक्स ऍड होईल. सहा निगेटिव्ह, सिक्स निगेटिव्ह. सिक्स मायनस सिक्स किती झाला? झिरो. झिरो. झिरोच पाहिजे ना आपल्याला. दोन्ही साईडला सेम पाहिजे बेसिकली. सो इधर तुला झिरोचा प्लस सिक्स बनवायचा आहे, प्लस सिक्स चा झिरो बनवायचा आहे. नाऊ बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन झिरोचा प्लस सिक्स बनू शकतो का? नाही सर. इलेक्ट्रॉन ऍड करतोय म्हणजे काय होणार आहे, आपण तो चार्ज कमी होणार ना, डिक्रीज होणार आहे. तो झिरोचा प्लस सिक्स बनवणं पॉसिबल आहे का? झिरोचा प्लस सिक्स इन्क्रीज होतो, नॉट पॉसिबल. नाउ हियर यू हॅव प्लस एट, इथे प्लस एट आहे, इथे आहे झिरो. आता झिरोचा प्लस एट बनवू शकतो का आपण? नाही करू शकत. बट प्लस एट चा झिरो बनवू शकतो का? वी कॅन डिक्रीज. कसा डिक्रीज करू शकतो? बाय ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो काय केलं मी, एट इलेक्ट्रॉन्स ऍड केले. आपल्याकडे फक्त डिक्रीजचं ऑप्शन आहे. येस. कॉज इलेक्ट्रॉन ऍड करतो ना. एक विचारू का? नाही तुमचं झाल्यावर विचारतो, बेटर राहील. विचार विचार. नाही नाही सर नको, ते लिंक तुटेल सगळ्यांचे. नाही असं नको व्हायला, सगळं झाल्यानंतर तू इथलंच काहीतरी विचार. नाही नाही इथलं नाही आहे, वेगळं. अरे वेगळं आहे मग नाही बोलायचं असं. वेगळं म्हणजे रिएक्शनशी रिलेटेड आहे बट वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये. बॅलन्सिंगशी रिलेटेड आहे का? हा बॅलन्सिंग, बॅलन्सिंग सोबतच. ठीक आहे बघू मग नंतर. ओके सो बघा आता काय झालं, आपल्याकडे दोन रिएक्शन आल्या, चार्ज वगैरे बॅलन्स केलेला आहे आपण. नाऊ व्हॉट इज अवर नेक्स्ट स्टेप? टू जस्ट ऍड दिस रिएक्शन. ऍड कधी करतो? ऍड का पण हे तरी इक्वल तरी करायला लागेल ना इलेक्ट्रॉन्स. ऍड कधी करणार? जेव्हा इलेक्ट्रॉनचा काउंट ऑन बोथ साईड इज सेम तेव्हाच ऍड करायचंय, राईट? सो आता बोथ साईडला इलेक्ट्रॉनचा काउंट सेम कसा होऊ शकतो? जस्ट मल्टिप्लाय दिस रिएक्शन इंटू फोर, फोर अँड दिस रिएक्शन बाय थ्री. थ्री. ओके सो कम्प्लीट असे मल्टिप्लाय करा तर काय येईल? 24 प्रत्येकाला फोर ने मल्टिप्लाय केलं मी. थ्री इंटू फोर ट्वेल्व एच टू. ट्वेल्व एच टू एल. एट एल. एट एल विल गिव मी फोर एल टू ओ थ्री. फोर एल टू ओ थ्री प्लस 24 एच. 24 एच प्लस 24 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. नेक्स्ट रिएक्शन थ्री ने मल्टिप्लाय केलं. एट मायनस 24 इलेक्ट्रॉन प्लस 24 हायड्रोजन प्लस 3Fe3O4 प्लस 9Fe प्लस 9Fe प्लस 12H2. ओके नाउ जस्ट ऍड द रिएक्शन. आता बघा इलेक्ट्रॉन काउंट इथे 24, इथे 24 कॅन्सल झाला. इथे 24 एच प्लस, इथे 24 एच प्लस कॅन्सल झाला. 12H2O इथे 12H2O कॅन्सल झाले. ठीक आहे. लेफ्ट साईड आणि राईट साईडला जे सेम दिसेल ना ते कॅन्सल झालं. ठीक आहे. जे लेफ्ट साईडला आहे आणि राईट साईडला पण आहे दोन्ही साईडला दिसते, देन कॅन्सल आउट. आता राहिलं काय फायनली? इथला 8Al, इथला 3Fe4 प्लस 3Fe4 गिव्स यू 4Al2O3 प्लस 12Fe 9Fe 9 का? सॉरी एक मिनिट. अरे मी मल्टिप्लाय करतो मी दोघांना 8 आणि 6 ने मल्टिप्लाय करून हा केलं. बघ आता 8 आणि 6 ने जेव्हा तू केलं असशील ना तेव्हा पण तुझे H2O H प्लस आणि E मायनस हे कॅन्सल झाले असतील. मग तुझं इथं काय आलं असेल? 16 6 आणि देन 8 अँड 18, राईट? सगळे कोइफिशियंट इव्हन आले ना की समजायचं अरे ह्याला आपण काहीतरी करू शकतोय. सिम्पली इव्हन येतात म्हणजे प्रत्येक जण डिवायडेड बाय टू असणार ना.
कोएफिशिएंट्स रिड्यूस करायचे का मग त्या केस मध्ये? आपण ते करताना चूक केली होते तिथे, बट मग फायनल रिएक्शन मध्ये आपण ते लाईक इम्प्रूव्ह करू शकतो. जवळचा एलसीएम घ्यायचा म्हणजे? हा येस, एलसीएम हा जवळचा असतो ना. लीस्ट कॉमन मल्टिपल. ओके, लेट्स ट्राय टू सॉल्व्ह विथ ऑक्सिडेशन. हा सर, आता याच्यामध्ये चार्ज नाहीये तर आपण वरती डायरेक्ट स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ऍड करूनच करून टाकू शकतो. कशाला एवढं लांब करायचं? स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ऍड करून करू शकतो. रिएक्शनचं लॉजिक काय राहिलं? नाही ते आहो सर, चार्ज नसेल तर मग काय म्हणजे अवघड? चार्ज आला ना इथून, एच प्लस जेव्हा तू ऍड केले तेव्हा चार्ज आला की नाही आला? नाही सर, ते नाही म्हणत आहे. ही रिएक्शन आहे तसे म्हणजे हे केलं ते रॉंग नाही असं नाही म्हणत. ही आता शार्दूलची मेथड झाली की नाही? शार्दूल्स मेथड मग त्या बुक मध्ये ऍड करावी लागेल. ऍप्लिकेबल आहे का? नाही. नाहीये ना, आपल्याला युनिव्हर्सल मेथड पाहिजे जी कोणती पण रिएक्शन आहे होते ती अप्लाय झाली पाहिजे. आता काही रिएक्शन त्या इझिली सुटत असतील, ठीक आहे, काही रिएक्शन त्या इझिली सॉल्व्ह होत असतील, बट इट डझंट मीन मग ते प्रत्येक वेळी आपण ते अप्लाय करू शकतो. तू प्रत्येक वेळी ते बघत बसणार का मग पहिलं की अरे हा इथे चार्ज आहे नाहीये तसं तसं ट्रायल अँड एरर करत बसणार का? नाही नाही, चार्ज मेन्शन नाहीये बट फायनल रिएक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे. कधी काय कसा प्रॉब्लेम क्रिएट होईल. ओके, जे आहे मेथड स्टेप्सला नाही इग्नोर नाही करायचं, शॉर्टकट नाही मारायचं. ज्या स्टेप्स आहेत त्या आहेत, त्या स्टेप्स तशाच फॉलो करायच्या. हा म्हणजे खालचे आपण जे रेशो म्हणजे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहेत ना, ते आपण वरच्या रिएक्शनला डायरेक्ट पण लावू शकतो असतो ना. म्हणजे एकदम इनिशियल जेव्हा स्टार्ट झाले ते आपल्या क्लासेस तेव्हा आपण तसंच केलं ना ते. बघ इथे काय केलं असतं, इथे टू टाकलं असतं, इथे थ्री टाकलं असतं, त्याच्या पुढे काय केलं असतं? तर मग ऑक्सिजन परत बॅलन्स करायचं. ऑक्सिजन कसा बॅलन्स करणार तू? ट्रायल अँड एरर फोर सर? नाही फोर, इथं थ्री एफ ई करायचं परत. आता लेफ्ट साइडला थ्री एफ ई च्या लेफ्ट कुठे करायचं? हा थ्री साइडला. परत नाईन करायचे रिएक्टंटला, नाईन करायचे आणि तिथं एल ला फोर लावायचं. ओके, आणि इथं स्टार्टिंगला एल ला एट लावायचं. म्हणजे ते असं थोडं हा झालं बॅलन्स झाले. कुठून आणले हे नंबर? आणि खालचं बघून सांगितलं. खालचं बघून नाही सर, हे असं जमत ना आपल्याला करायला सर, असं जमू शकत ना? जमू शकत, ठीक आहे, जमतंय जमतंय, नो प्रॉब्लेम, जमतंय, काही प्रॉब्लेम नाही, जमतंय जमतंय, ठीक आहे सर. आपण असं बॅलन्स युज स्टेप्स अंडरस्टँड करतोय की नाही, मेथड अंडरस्टँड करतोय. हा हा, सो मेथड समजून घ्या पहिली, मेथड फॉलो करायची आपल्याला. तर हे जमतंय बनवून टाकूया आपण. नाही नाही, अरे लॉजिकली तो करेक्ट सांगतोय, बट प्रॉब्लेम इज की प्रत्येक वेळ नाही अप्लाय करू शकत. येस, दॅट्स द प्रॉब्लेम. आपल्याला युनिव्हर्सल मेथड पाहिजे विच इज ऍप्लिकेबल टू ऑल द रिएक्शन. नाऊ तू काही रिएक्शन मध्ये ते अप्लाय करतोय, काही रिएक्शन मध्ये नाही करत आहे, तर तुझा एक स्टेप इन्क्रीज होते ना. फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड की हा लॉ ऍप्लिकेबल आहे की नाही ह्या रिएक्शनला. त्यापेक्षा असं घ्या ना की जे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे, विचारच नको करायला की अरे हे अप्लाय होईल नाही होईल. जस्ट टेक एनी रिएक्शन अँड अप्लाय ऑल मेथड. त्याचा हात गोल फिरवून घास खाल्ल्यासारखं आहे. ही रिएक्शन या रिएक्शन साठी म्हणतोय, बाकीच्या सगळ्यांना बरोबर आहे. बाकीच्या रिएक्शन साठी तू जे म्हणतोय ते असं फिरून खाल्ल्यासारखं आहे. उगीच प्रत्येक वेळी पहिलं बघत बसा की ते अप्लाय होणार आहे की नाही होणार आहे. बरोबर आहे तसं. येस, जास्त त्रास कुठे होणार आहे? तिकडे होणार. एखाद दुसरी रिएक्शन तुला मी सोप्या वेळेने सॉल्व्ह करायला, पण मग बाकीच्या रिएक्शनच काय? गॅरंटी ना अशी रिएक्शन होईल. ठीक आहे, जायचं नेक्स्ट सॉल्व्ह करायची की ऑक्सिडेशन नंबर बघायचं हे? नाही सर, नाही बघा ना सर, एकदा पटकन फास्ट घ्या. वन अँड द सेमच येणार, म्हणजे काही असं वेगळं येणारच नाहीये. बघा इथून चेंज, बघा इथून चेंज, कितीचा कितीचा चेंज आहे. प्लस थ्री इंटू टू चा आहे ना, दोन अल्युमिनियम असे चेंज करतात राईट. इथे एल टू येतोय ना, ऑटोमॅटिकली इथे टू ऍड करू. सो थ्री इंटू टू म्हणजे प्लस सिक्स. ओव्हरऑल चेंज नेट चेंज किती झाला? आपण इथे नेट चेंज बघतो राईट, फायनल नेट चेंज बघत होतो. प्लस सिक्स आला, इथे एट बाय थ्री चा चेंज होतोय, मायनस एट बाय थ्री होतोय फॉर वन. बट ओव्हरऑल इथे किती एफ आहेत? थ्री एफ. प्लस सिक्स होते. व्हॉट यू विल डू मल्टीप्लाय धिस बाय
3 multiply this by, oh sorry, multiply this by 4 and multiply this by 3. So here are 3 ne multiply ke liye 3 ala ithe 9 ala ani ithe 4 ala ithe 8 ala. Okay, now the जसं शादूने केलं तसंच होतं, बट हे थोडं युनिव्हर्सिटी बेटर होतं. दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल द थिंग्स. यस, सोपी रिएक्शन होती, खूप सोपी होती सर. बट आता असं व्हायला लागलंय की अरे ही हाफ रिएक्शन थोडी सोपी वाटायला लागली. हाफ रिएक्शन मेथड एनिवे सोपी आहे आणि हाफ रिएक्शन ऑलवेज मच बेटर लेवलला जाते. ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये चुका होतात का असं का सर? ते कळत नाही काय करतोय नक्की. हाफ रिएक्शन मध्ये ना यू हॅव फायनल बेस्ट चेकिंग ऑप्शन. काय माहितीये का, फायनली चेक करायचं की चार्ज बॅलन्स आहे का, परत एकदा चेक करायचं चार्ज बॅलन्स आहे ओव्हरऑल रिएक्शन. ऍडिशन करतो ना, ऑक्सिडेशन नंबर मध्ये पण करू शकतो, बट ऑक्सिडेशन नंबर मध्ये चान्स असतात मिस्टेक करण्याचे. हाफ रिएक्शन मध्ये खूप कमी चान्स बनतो मिस्टेक व्हायचं. सर हा क्वेश्चन किती मार्क येणार? 5 नाही, 5 मार्कला नसतो क्वेश्चन. कितीचा क्वेश्चन आहे? छोटासा क्वेश्चन आहे. 3 मार्क्स मॅक्स टू मॅक्स. 6 स्टेप्स आहेत, 3 मार्क्स. ओके ओके, चला ही सॉल्व करूया. ही केली आहे का? नाही केली. नाही केली. ओके, हाफ रिएक्शन ने सॉल्व करू. फक्त आयची नाही केली. ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा. तर दोन्ही ने करतो. पहिलं ऑक्सिडेशन हाफ मध्ये करा, ऑक्सिडेशन नंबर ने होऊन जाईल. हाफ मध्ये ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा, इंक्रीज डिक्रीज चेक करा अँड हाफ रिएक्शन बनवा. आन्सर माझ्या चॅट बॉक्स मध्ये पण येऊ दे थोडेफार. आता आन्सर काय विचारू माहितीये का, ऑक्सिडेशन कोणाचं होतंय सांगा फक्त. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन जी आहे ना ती सेंड करायची प्रत्येकाने. ऑक्सिडेशन हाफ ऑल करतायत नाही करतायत? बाय द वे तुम्हाला सॅटरडेला यायचंय माहितीये का? हा कस नाही. ओके, मी आता सांगतो सॅटरडेला माहित होत सर. मी यांना कधीपासून सांगतो यायचं यायचं ऐकत नव्हतो. केमिस्ट्री ची बाज आहे ना फक्त? केमिस्ट्री आणि मॅथ्स सर. वायवा साठी? येस, वायवा होणार ना. वायवा होणार, नोट चेकिंग असणार, थेरी पेपर पण घेऊ आपण. थोडं एन्जॉय एनिवे. बघा, अभ्यास तर तुमचा झाला असेल ना आता टेस्टचा. संडेला मेजर टेस्ट आहे. कोणती टेस्ट? संडेला मॉक टेस्ट, मेगा फायनल. तो बघ, त्याचा अभ्यास तर तुमचा झाला असेल. ऑफलाईन आहे कंपल्सरी आहे असं तुमचा अझम्पशन आहे. ऑफलाईन येड सर करा तुमच्याकडे. नाही सर, नाही कंपल्सरी नाही ऑफलाईन येणं. याच्यात याद असेल, याच्यात आता काय होऊ, जे येतील त्यांच्या वायवा कम्प्लीट होतील, जे नाही येणार त्यांच्या वायवा राहतील पेंडिंगला. बघा, तुम्ही इंटिग्रेटेडचे स्टुडंट आहात, त्यावेळी तुमचे जे ओरलचे मार्क्स असतात ते आमच्या हातात असतात. हे छोडे तुम्हाला इथून मार्क्स मिळणार, मी तेवढ्याच मार्क्स देणार आहे तुम्हाला. म्हणजे कॉलेजवाले, कॉलेजवाले मार्क्स. येस, असं कस? अरे कॉलेजला तर जाणार नाही ओरल साठी. जाणार आहे का तू? नाही नाही, सगळे इथेच होणार आहे तुमचं. त्याला सरांना नमस्कार. रेग्युलर वाले म्हणू शकतात एक वेळ की अरे नाही येत सर, नाही द्यायच्या वायवा, क्लासच्या वायवा आहे. सर ऑप्शन्स द्या ना. ते एवढं मोठं टाइप करायला हे होतं, ऑप्शन्स द्या ना. ऑप्शन्स ओके. अरे नाही, मग तू ऑक्सिडेशन मध्ये फक्त एवढंच मेन्शन कर ना, हे आणि हे मेन्शन कर, पुढचं नको मेन्शन करू. ऑक्सिडेशन इज Mn और ऑक्सिडेशन इज I, हे असे ऑप्शन, ए ऑप्शन बी ऑप्शन. शॉर्टकट मारायची कुठे अख्खा लिहित बसत. इशिता, येस वी हॅव टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर, बिकॉज अनलेस अँड अंटिल यू हॅव ऑक्सिडेशन नंबर, हाऊ विल यू डिटरमाइन हाफ रिएक्शन, विच वन इज ऑक्सिडेशन रिएक्शन, विच वन इज रिडक्शन रिएक्शन. कॅन यू without oxidation number? No sir. No. Oxidation number must आहे, तो प्रत्येक याच्यात फाईन झालाच पाहिजे. मग त्यानंतर डिटरमाइन करायचं इधर ऑक्सिडेशन नंबर ने प्रोसिड करायचं की हाफ रिएक्शन ने प्रोसिड करायचं. तो जो ऑक्सिडेशन नंबर फाईन करतोय ना, तो तर आपण ह्याच्यासाठी करतोय की ही रिडॉक्स रिएक्शन आहे की नाही ते बघण्यासाठी.
ओके एमसीक्यूचा हा असाही क्वेश्चन म्हणू शकतो काय दे विल गिव्ह यू अ पर्टिक्युलर रिएक्शन ठीक आहे जी रिडॉक्स रिएक्शनच नाहीये अशी रिएक्शन देतील जी रिडॉक्स रिएक्शनच नाहीये कशी समजेल तुम्हाला वन्स यू गेट द ऑक्सिडेशन नंबर अँड इफ देर इज नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ठीक आहे देर इज नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर इन दॅट केस इट इज नॉट रिडॉक्स रिएक्शन तर मग तुमचा ऑटोमॅटिकली एक फोर्थ ऑप्शन असेल नन ऑफ अबाव तो ऑटोमॅटिकली बनून जाईल सर एक एक्झाम्पल दाखवा ना म्हणजे रिडॉक्स रिएक्शन नाही म्हणजे अशी रिएक्शन जी रिडॉक्स आहे आपल्याला नाही का ऑक्सिडेशनच्या वेळेस पहिला एक्झाम्पल दिला होता सिंपल रिएक्शन विदाउट बघता सुद्धा समजेल रिपेट्स आता ते सबज डिपेंड्स वाढलं सबज जात ते इथे एकदम सिम्पलेस्ट रिएक्शन सांगितली अजून वेगवेगळ्या रिएक्शन असतात सर आता एनएच मध्ये आपण एच घेताना प्लस वन घेणार ना येस ऑक्सिजन ला अटॅच आहे ना प्लस वन येस सर येस सर मग एनएच असतं तर मग मायनस वन घ्यायचं का हा एनएच पण असतं ना सोडियम हायड्राइड NH इथे हा प्लस वन इथे हा मायनस वन दिस इज सोडियम हायड्राइड दिस इज सोडियम हायड्रॉक्साईड MgH2 मध्ये पण प्लस प्लस टू घ्यावं लागेल प्लस वन घ्यावं MgH2 MgH2 म्हणतो ना हा MG काय तुझा MG तर मेटल हा मग प्लस म्हणलं ना प्लस घेणार का हायड्रोजन मेटल लाईटच असतं तेव्हा हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय मायनस वन मायनस इथे किती येणार मायनस येणार इथे काय हाफ रिएक्शन मध्ये ते दोन सेपरेट होतात ना नंतर मग त्याच्यात जर रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन नसेल तर ते बॅलन्स नाही करत म्हणजे गरज असते येस डायरेक्ट प्रोसिड कर जर हायड्रोजन ऑक्सिजन नाहीये तर तसंच प्रोसिड कर हे बघा स्टेप्स आहेत ह्याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळी त्या स्टेप्स अप्लाय करायच्याच असतील झालं सर कम्प्लीट तर फायनली तुम्हाला काय सांगायचंय मला इकडचे कोएफिशियंट हे बघा असं सांगा ए बी सी रिएक्शन भेटली फायनल आता काय करायचं आन्सर सेट करायचे एबीसीडी आन्सर करा अख्खी रिएक्शन करा एबीसीडी आन्सर करा आणि जर इकडे एच प्लस किंवा एच टू असेल किंवा इकडे एच प्लस एच टू असेल तर ते सेंड करा अख्ख कुठे टाईप करताय सर काहीच नाही म्हणजे वन येईल ना का झिरो काहीच नाही म्हणजे हा वन झिरो फॉर एक्झाम्पल इथं एम एन ओ फोर आहे मग तिथं वन येईल ना वन बट ऑब्जेक्ट झिरो कसा चालेल झिरो असेल तर ते रिएक्शनच नाही ना एम एन ओ फोर मायनस वन चार्ज पुढे वन म्हणते सर हे बघ तो चार्ज बद्दल नाही म्हणते हा कोएफिशियंट बद्दल म्हणते तू चार्ज बद्दल म्हणतोय चार्ज जर काही नसेल तर झिरो आणि इथे समोर स्टॉइचोमेट्रिक काही नसेल तर तो वन सर येस सर एम एन ओ फोर मायनस मध्ये चार्ज मायनस फोर येईल ना हा ओ अरे हा बरोबर चार्ज पूर्ण कंपाऊंड ला आहे मला म्हटलं फक्त ओ ला आहे सर आणि जर ओ आणि एच नसेल तर मग तसंच म्हणजे विदाउट बॅलन्सिंगच करायचं ना मग येस प्रोसीड विदाउट हायड्रोजन ऑक्सिजन का बॅलन्सिंग तर करणार तरी कुठून ना ओके पाठव ए बी सी डी जे काय व्हॅल्यूज असतील त्या
आणि मग रिएक्टंट साइडला कोणी असेल तर आर आणि मग जे आणि प्रोडक्ट साइडला कोणी म्हणजे काय एच प्लस एच टू हेच असणार आहे आणि प्लस एच टू ज्या साइडला जे असेल ते सेम करायचं फक्त. अरे रिएक्शन वगैरे नका टाइप करत बसू का एवढी. ओके वी हॅव टू डिफरंट आन्सर्स एबीसीडीचे आन्सर सांगून एबीसीडीचे ऑप्शन्स बघा. आता तुम्हाला ते अजून सोपं होईल. ए इज 1316 ऑप्शन बी 2623 2623. सर खूप व्हरायटी येणार आहे. ऑप्शन सी काय 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 पियानो सर माझा पण लिहून घ्या ना. मी होते तुम्हाला आठवलं ना. अरे आहे ना 16 हा तुझा 1613 1613 बाकी एच प्लस एच टू असू देत तुमचे जे काही आहेत ते. रुचिता तू सिक्वेन्स ओके आहेत 1412 ऑप्शन डी 1412 सर आय वोट फॉर ऑप्शन डी. ओके सेम असेल ते नाही ते हाय कोण दुसऱ्याच आहे कोणतरी पाठवतो. रुचिताच होत. रुचिता शार्दुल ओम सेइंग सेम आन्सर. कोणाचे सेम आन्सर. ओके वी हॅव 1613 या 1613 बघा रे. आता तुमच्याकडे हे ऑप्शन आहेत चार ए बी सी डी साठी ए बी सी डी साठी ठीक आहे. बाकी एच टू एच प्लस जे काय असतील ते आपण बघू मग सॉल्व्ह केल्यानंतर समजेल किती आहे. आता अख्खी रिएक्शन सेंड करायची गरज नाही फक्त एबीसीडी सेंड करा. एबीसीडी सेंड करा म्हणजे एबीसीडी पैकी जे तुमचं असेल ते सेंड करा. ओके बी आणि सी मध्ये खूप आहे. बी पण आहे काही सर. सॉरी मी बी ला शिफ्ट करतो. सॉरी ओके शिफ्ट टू बी. ऑलराईट चला बघूया आपण पक्ष बदलले. ज्यांचे ज्यांचे सॉल्व्ह होत आहेत ते सॉल्व्ह करत राहा आणि आन्सर करत राहा जोपर्यंत आपण सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे इथे MnO4 मायनस प्लस 7 येणार आहे. इथे मायनस 1 हिअर प्लस 4 अँड हिअर 0. ओके सो ऑक्सिडेशन हाफ काय झाला फ्रॉम मायनस 1 टू 0 आय मायनस 2 आय 2. रिडक्शन हाफ काय झाला दिस इज युअर ऑक्सिडेशन. युअर रिडक्शन विल बी MnO4 मायनस गिविंग अस MnO2. ओके हाफ मध्ये स्प्लिट केलं. हाफ मध्ये स्प्लिट केल्यावर काय करायचं पहिले तर बाकीचे एलिमेंट बॅलन्स करायचे. बाकीचे एलिमेंट बॅलन्स करावे लागतील तर इथे अरे आय टू वरती कसं लिहिलं इथे काय करावं लागेल मला इथे ट्वाईस करावं लागेल राईट. इथे एमएन बॅलन्स करायची गरज आहे का नॉट रिक्वायर्ड दोन्हीकडे सेम आहे. सो एलिमेंट बॅलन्स झाले. ओके आता काय करायचंय हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स करायचे. नेक्स्ट स्टेप इज बॅलन्सिंग ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन. ऑक्सिजन नो ऑक्सिजन नो ऑक्सिजन हिअर हिअर नो हायड्रोजन नो हायड्रोजन नो नीड टू बॅलन्स. इथे काढावं लागेल. इथे आपल्याकडे किती आहेत 4 ऑक्सिजन. हिअर वी हॅव 2 ऑक्सिजन. 4 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन 2 ऑन प्रोडक्ट 2 एच. हॅलो आवाज तुटतोय तुमचा. नाही नाही क्लियर आहे. तुझा नेटवर्क खराब आहे. क्लियर आहे सर. आंतर जेबीएल सारखं क्लियर येते. हा ना. ओके नेहा एकदा परत ट्राय कर रिकनेक्ट कनेक्ट करायचं ऑडिओ वगैरे मे बी येईल. मी लीव करून परत जॉईन करते. येस.
So MnO4 minus gives MnO2 plus twice of H2O होईल. Now twice of H2O add केलाय, so hydrogen add झाले, चार hydrogen आले, तो आपल्याला काय करावं लागेल, we have to add 4H plus on this side. Okay, what is next step? Next step is a charge balancing. Charge बघायचा आता, charge. Okay, charge बघून काय करणार आहोत, electron addition. So here 2i minus, so minus 2 charge आहे, right? एका आय वर मायनस चार्ज आहे, वी हॅव टू आय, टू आयोडीन, सो इन टोटल मायनस टू चार्ज. ऑन आय टू प्रोडक्ट साइड झेड इज झिरो चार्ज, सो कुठे काय ऍड करावं लागेल, झिरो मायनस टू चा झिरो करणार, मायनस टू झिरो मायनस टू करणार, मायनस टू मायनस टू करणार, डिक्रीज करणार, किती रे डिक्रीज करू शकतो आपण ऑक्सिडेशन नंबर, झिरोचा मायनस टू करणं पॉसिबल आहे, मायनस टू चा झिरो नाही पॉसिबल, मायनस टू चा झिरो म्हणजे इन्क्रीज करणं झालं, विच इज नॉट पॉसिबल, सो वी विल ऍड टू इलेक्ट्रॉन ऑन दिस साइड. आय नो इथे अजूनही स्टील हाफ ऑफ यू मे बी, मी म्हणेन की स्टील कन्फ्युज आहेत की हे इलेक्ट्रॉन कुठे ऍड करायचे, नाही व्हिडिओ फ्रीज झाला, व्हिडिओ वाज फ्रीज झाला, ए नाही फ्रीज झाला, तुम्ही परत झाला, दोन तीन सेकंड परत नीट झाला, टू इलेक्ट्रॉन, टू इलेक्ट्रॉन इथे ऍड केले, ठीक आहे. नाव हिअर वी हॅव फोर एच प्लस, सो प्लस फोर चार्ज, देन एमएनओ फोर मायनस, सो मायनस वन चार्ज, एमएनओ टू झिरो चार्ज, टू एच टू ओ झिरो चार्ज, ठीक आहे. सो आपल्याकडे इकडे बघा काय आहे, इकडे आहे माझ्याकडे ओव्हरऑल प्लस थ्री चार्ज, इकडे आहे झिरो चार्ज. नाव टेल मी प्लस थ्री टू झिरो पॉसिबल आहे की झिरो टू प्लस थ्री पॉसिबल आहे, थ्री टू झिरो प्लस थ्री टू झिरो कसा करणार आहे, बाय ऍडिशन ऑफ थ्री इलेक्ट्रॉन्स, ओके थ्री इलेक्ट्रॉन्स ऍड केले. नाउ व्हॉट वी हॅव टू डू, वी जस्ट हॅव टू ऍड द इक्वेशन्स, कधी ऍड करणार आहोत, व्हेन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन बोथ द साइड आर इक्वल, ठीक आहे. कसे इक्वल बनतील, जस्ट मल्टीप्लाय आपलं ए इक्वेशन हे आणि हे बी इक्वेशन समजू, मल्टीप्लाय A by किती रे करावं, थ्री थ्री ऍड शुक्ल बाय टू टू, राईट. सो ए ला थ्री ने मल्टीप्लाय केलं, ह्या इक्वेशनला थ्री ने मल्टीप्लाय करतोय, बघ काय होईल, बघ सिक्स आय मायनस गिव मी थ्री आय टू प्लस सिक्स ई बाय दस, तर ह्याला टू ने मल्टीप्लाय केलं, तर सांगत जा, एट एच प्लस प्लस टू एम एन ओ फोर प्लस सिक्स इलेक्ट्रॉन्स गिव्स टू एम एन ओ टू प्लस फोर एच टू, फोर एच टू, येस, ओके. काय करायचं आता, ऍड करायचं फक्त, बघा इथे सिक्स इलेक्ट्रॉन, इथे सिक्स इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, ठीक आहे. उरलेलं जे काही आहे ऍज इट इज लिहून टाकू, एट एच प्लस प्लस पहिला एम एन ओ फोर आहे ना, टू एम एन ओ फोर मायनस प्लस सिक्स आय मायनस विल गिव अस टू एम एन ओ टू प्लस फोर एच टू, थ्री आय टू नाही, मी त्या सिक्वेन्स मध्ये लिहितोय, सो दॅट आपल्याला ते ऑप्शन बघता येत, थ्री आय टू प्लस फोर एच टू, ओके गॉट द आन्सर, कोणते आन्सर, बघा आता जे बाकीच्यांनी जे बाकीचे आन्सर केले काय कुठे कोणत्या स्टेप मध्ये तुम्ही रॉंग गेला आहात चेक करा, सर आय ला रॉंग गेलो, बघा तुम्हाला एक शॉर्टकट सांगून ठेवतो काही इथे, आय जस्ट गिव्ह यू वन शॉर्टकट, एक लक्षात ठेवा, एमसीक्यू सॉल्व्ह करताना व्हेन यू हॅव टू गिव्ह सच नंबर्स ना, तेव्हा काय काय ऑब्झर्व करायचं हे टाकून बघायचे नंबर, फॉर एक्झाम्पल हे ऑप्शन तुम्हाला गिव्हन आहे, ही रिएक्शन आहे, जस्ट ऑब्झर्व धिस फर्स्ट ऑप्शन, हिअर यू हॅव थ्री, हिअर यू हॅव सिक्स, मी इथे जर थ्री टाकला आणि इथे सिक्स टाकला तर बघा आयोडीनचा काउंट किती होतोय रिएक्टंट साईडला,
रिएक्टंट साइडला आयोडीनचं काउंट किती होतंय? 12 होतोय. 3 3 इकडे 12. सो ए डिरेक्टली तो काय होणार आहे, ऑप्शन कट डाऊनच होणार आहे. येस ऑर नो? येस. असे आता इथे तसा कट डाऊन होणार आहे, एकच ऑप्शन होता. बाकीचे ऑप्शन ही जी मी सांगतोय ना की डिरेक्टली टाकून बघून आपण बघू शकतो. नुसते इलेमेंट हायड्रोजन ऑक्सिजन वर फोकस नाही करायचा, नुसत्या इलेमेंट वर फोकस करून बघायचा. तरी असं होईल ना की चार मध्ये दोन ऑप्शन निघून जाणार आहेत, तुमचे दोनच ऑप्शन फोकस मध्ये राहणार आहेत. आणि मग त्या दोन ऑप्शन मधून मग जर सॉल्विंग करावं लागत असेल तर करायचं, और अर्ध्या हाफ सॉल्विंग मध्ये पण होऊन जातो. मे बी हाफ रिएक्शन मध्ये फोकस करायचं और समथिंग असं काहीतरी. सर थर्ड फोर्थ मध्ये आपण बघितलं तर मग तो ओ बॅलन्स नाही होते म्हणून ते थर्ड फोर्थ कट होत आहे. ऑक्सिजन हायड्रोजनचं नाही बघायचं तसं, कारण ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याकडे एच टू आणि एच प्लस असतात ना रे, मग त्याचे मल्टिपल पण असतील तर त्या केसमध्ये बघू शकतो. आता समजा मी इथे एच टू आणि एच प्लस चे पण मल्टिपल ऍड केले असते, ठीक आहे, इथे एच टू आणि एच प्लस चे पण केले असते ना, मग त्या केसमध्ये डिरेक्टली टाकून बघू शकतो आपण. मग एच टू आणि एच आणि ऑक्सिजन त्यांनाच बघायचं, बाकीच्यांना नाही बघत बसायचं, तेवढ्यांनाच बघायचं आणि बॅलन्स होतोय का चेक करायचं. एक वे असतो लाईक शॉर्टकट थोडासा ऑप्शन कट डाऊन करण्यासाठी. आणि असे तुम्हाला अर्धे ऑप्शन मिळणार आहेत, जे कट डाऊन होणार आहेत हाफ ऑप्शनच राहणार आहेत. चार मध्ये दोनच ऑप्शन राहिले, ऍश्युरिटी वाढते ना रे. फोर ऑप्शन तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करताय तेव्हा प्रत्येक ऑप्शन करेक्ट असणारी प्रोबेबिलिटी काय बनते, 1/4, 25% आहे. पण दोनच ऑप्शन राहिले किती, 50% होते. सर मी एक मस्त काम केलं. सर हे जे हाफ रिएक्शन आहे ना, एमएनओच्या हाफ रिएक्शनला डिवाइड करून टाकलं टू ने, आणि आयच्या हाफ रिएक्शनला पण 3 ने डिवाइड करून टाकलं, म्हणून चुकलं माझं. म्हणजे डिवाइड केलं का? तर तुम्ही म्हणलं होतं ना मागच्या सम मध्ये इव्हन नंबर असले सगळे कोएफिशियंट तुम्हाला रिड्यूस करता येतात. सगळे इव्हन थोडी आहेत, मी हाफ रिएक्शनचं बोलतोय. मग ओके, अरे हाफ फायनल रिएक्शन मध्ये, फायनल रिएक्शन मध्ये मध्ये नाही काय साईडला 2H2 ऍड केले, पण या साईडला 4H+ आयन ऍड करायचे ऐवजी 2H+ आयन ऍड करायचे. सर एक सांगू का, ते 25 प्रोबॅबिलिटी कधी चांगली असते बट ते 50-50 जास्त कन्फ्युजिंग असतं. अरे 50-50 आहे. हा तसं बेटर 50 बट ते जास्त कन्फ्युज करतो, दोनच ऑप्शन्स राहिले. हो ना, हा असो तुमची चॉईस कसं जायचं. मी प्रिफर करतो पर्सनली जेव्हा एमसीक्यू सॉल्व्ह करतो ते ऑप्शन कट डाऊन कट डाऊन दॅट आय फील बेटर वे. मला दुसरा वाटत असेल तर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ओके, सॉल्व्ह करणं हा सगळ्यात ऍक्युरेट वे. हा सॉल्व्ह करणं, ओके सॉल्व्ह करणं सगळ्यात ऍक्युरेट. मी पण करू. सॉरी ऑक्सिडेशन नंबर करायची. सर एक मिनिट, चष्मा काढून एक मिनिट चष्मा काढून ना. ऐका हे जाऊ शकता, या दोन रिएक्शन आपण ठेवू, नंतर कधीतरी करू परत. आणि आता सॉल्व्ह द एमसीक्यू, थोडे जास्त आन्सर मिळतील आणि पटकन आन्सर मिळतील. चार पाच एमसीक्यू सॉल्व्ह करू, आहेत 10-15 मिनिट्स आपल्याकडे. ओके काय रिएक्शन दिले, इनर रिएक्शन Cl2+OH- gives Cl- plus ClO4- plus H2O. इन दिस रिएक्शन क्लोरीन इज व्हॉट, ऑक्सिडाइज, रिड्यूस. सार्थक तुझसे ये एक्सपेक्टेड नहीं है. का Cl2 च्या वर काय नाही तर मग 0 घ्यायचं ना. येस सांगतो ना, त्याच्याकडून काय एक्सपेक्टेड नाही ते, कारण त्याच्याकडे येते प्रेझेंटेशन. त्याचा ग्रुप जो आहे ना त्यांच्याकडून एक्सपेक्टेड नाही. सर मी घाई केली, सॉरी सर. झाला आता गेला रिसेंट केलं सर मी, करेक्ट. एवढा हे चुकवता ना तुम्ही, ह्या एमसीक्यू मध्ये ज्या चुका होतात ना त्या मेन एक्झाम मध्ये नाही करायच्या. घाई अजिबात नाही करायची, लाईक चारीच्या चारी ऑप्शन प्रत्येक बघायचे.
प्रत्येक क्वेश्चनला जाऊ देत, 5 सेकंड एक्स्ट्रा जाऊ देत, काही होत नाही. बट असं कधीच नाही करायचं, फर्स्ट ऑप्शन दिसला करेक्ट वाटला दिला पडू नये, अनलेस अँड अंटिल यू चेक ऑल 4 ऑप्शन्स, मार्कच नाही करायचं. आणि किती वेळ जातो, 4 ऑप्शन बघण्यासाठी किती वेळ लागणार आहे बघायचे तर ना ऑप्शन आहे, प्रत्येक ऑप्शनला 1-2 सेकंड धरते तरी 8 सेकंड ठीक आहे एवढे चालतात. त्यामुळे अनलेस अँड अंटिल यू चेक ऑल द ऑप्शन नेव्हर आन्सर. काय आन्सर? ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन कोणत्या सी, थर्ड ऑप्शन. बरोबर. मला घाबरत होता तुम्ही. इथे बघा 0 आहे ठीक आहे, इथे 0 आहे, इथे -1 आहे, इथे +7 तो इन्क्रीज पण होतोय डिक्रीज पण होतोय. 0 to -1 डिक्रीज झाला आणि एक इन्क्रीज झाला. सो वी हॅव इन्क्रीज ऍट डिक्रीज फॉर बोथ, म्हणजे दोन्ही आहे. सो बेसिकली ऑक्सिडाइज पण होतोय आणि रिड्यूस पण. एसिडिटी लेव्हल होता का? नीट काही नाही म्हणणार सी, काहीही समजा असेल ना का, लेवल सोडून द्या सगळ्यांनी सॉल्व्ह करा. म्हणजे क्वेश्चन 5 होता, फक्त कॅप होता, बाकी काही नव्हतं. बिकॉज हाफ ऑफ द स्टुडंट विल गिव्ह धीस आन्सर्स, अर्धे ऑक्सिडाइज देणार, अर्धे रिड्यूस देणार. कारण हे बघा 0 to -1 बघता तरी डिक्रीज झाला, लगेच सगळे हेच करणार, ते पुढे फोकसच नाही करणार ह्या पार्ट वर. पहिला आपण एवढंच बघतो ना रे, Cl2 Cl- होतंय, झालाय रिड्यूस झालाय. सो हाफ ऑफ स्टुडंट विल आन्सर दिस ठीक आहे. त्यानंतर काही जण असतील जे Cl- ला फोकस नाही करणार, ह्याच्यावर फोकस करतील आणि मग हे ऑक्सिडाइज करतील. आणि हे खूपदा होतं, लाईक सॉल्व खूपदा करणार तुम्ही सेम गोष्टी, त्यामुळे एक सवय झालेली असेल. Cl4- होतोय, +7 ऑक्सिडेशन स्टेट होते त्याची. ते त्यांची नावं पण लक्षात ठेवा, पॉइंट आलाच आहे तर. HClच नाव काय असतं रे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याकडे अजून 4 ऍसिड आहेत, HOCl, HOCl2, HOCl3, HCl4. दिस इज युअर परक्लोरिक ऍसिड. परक्लोरिक ऍसिड काय सर, याला नाव कोण ठेवतं? ठेवले दादा, आयुपॅक ने ठेवलेली असतात, पण ही आयुपॅक नेम नाहीये. पण हे आयुपॅक नेम नाहीये, सो आय वोंट से आयुपॅकचे नाव आहेत, पण आहेत. आता जे आहेत ते ऍक्सेप्टेड नाव आहेत, कॉमन नेम असतील मेबी. परक्लोरिक ऍसिड, क्लोरिक ऍसिड, देन दिस इज युअर हायपोक्लोरस. बघा लक्षात ठेवण्यासाठी मी पण असं ठेवलंय, सो दॅट चुका नको व्हायला. असं ठेवायचं प्लर क्लोरिक, मग त्याच्यावरच क्लोरिक, हायपोक्लोरस, मग हे क्लोरस. स्टील बी सगळे एकदा क्रॉस चेक करून घ्या. आन्सर उलट पाहिजे, हायपोक्लोरस पाहिजे, हायड्रोक्लोरिक. सर फक्त हॅलोजन्स बरोबर पॉसिबल आहे ना? काही नाही, ऑक्झो ऍसिड आहेत ते. ऑक्झो ऍसिड खूप सारे बनतात. आपण जेव्हा पी ब्लॉक लर्न करू ना, पी ब्लॉक मध्ये येईल आपल्याला ऑक्झो ऍसिड कन्सेप्ट. खूप सारे ऑक्झो ऍसिड आहेत, सल्फरचे बनतात ऑक्झो ऍसिड, फॉस्फरसचे ऑक्झो ऍसिड आहेत, क्लोरिनचे आहेत, ब्रोमिनचे आहेत, आयोडिनचे आहेत. कार्बन सर मागच्या वर्षी होतं सर रिएक्शन विथ ऍसिड, त्याच्यात आम्हाला सांगितलं होतं की फक्त हॅलोजन्स होतो. फॉस्फरसचं पण म्हणतं, सल्फरचं पण म्हणतं, कॉमन आहेत ऑक्झो ऍसिड. ऑक्झो ऍसिडची प्रॉपर अख्खी कन्सेप्ट आहे मोठी. येस सर. क्लोरीनचं -1 कधी असतं? क्लोरीनचं -1 बघ आता इथे कुठे -1 येईल, इथे येईल ना HCl मध्ये. -1 Cl2 आहे, ह्याच्यामध्ये Cl2 आला तर Cl2 मध्ये 0, इथे +1, इथे +3, इथे +5 आणि इथे +7. अरे उलट केलं मी. HClO2 HClO3 असं करायचं होतं. HCl HOCl4 काय केलं? उलट केले, उलट लिहिले. HClO4 असं आहे, असं नाही, असं HClO3 HClO2 आणि HClO. आता पण +1 वगैरे असणार ना? हा हा हा. अरे ते लिहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं ना, हे असं कसं काय केलं. सेम आहे, ऑक्सिडेशन नंबर इतना मायने रखताय. ओके सॉल्व्ह करूया नेक्स्ट वन. हे लिहून ठेवलं का नाव, आणि हे करा परत चेक, चेंज करा तुमच्या मध्ये पण. हे असं नाही, माय बॅड माय मिस्टेक. ओके नेक्स्ट.
which is the redox reaction? कस बनना है ऑक्सीडेशन नंबर ने काढा शेवटची किती मोठी आहे सर ऑक्सीडेशन नंबर ने कसं ऑक्सीडेशन नंबर फाइंड करा म्हणजे सर त्याला किती वेळा जाईल मग कसं करणार आहेस तू रे कोणती मेथड नाही सर गेन सो नेगेटिव कंबाइन सर तुम्ही काहीतरी सांगितलं होतं ना आता ते इक्वल नसतात का असं काहीतरी काय इक्वल नसतात ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबर जर चेंज नाही झाला तर ती रिडॉक्स रिएक्शन नाहीये हे लक्षात ठेवा जर चेंज होतोय तर ती आहे बघा सगळ्यांची नाही फाईन करायची रे हे बघा एकाचाच घ्या एकाचाच इथे एकाचा इथे एकाचा इथे एकाचा एकावर फोकस करा कोण कोणावर पण मग लेट से आता हा हा थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो की नाही सीआर टू एसओ फोर थ्री खूप मोठा आहे मग केओएच वर फोकस करा फोकस ऑन केओएच केओएच मध्ये कोण आहे के ओ अँड एच आहे त्यांचा चेंज झालाय का बघा इकडे जाऊन एनएच फोर सीएल हा मोठा वाटत असेल तर एनएओएच वर फोकस करा चेक करा एन ए ओ और एच यापैकी कोणाचा चेंज झालाय का ऑक्सिडेशन नंबर एनएसीएल और एजीएनओ थ्री जस्ट फोकस ऑन वन अँड चेक की चेंज होतोय का ऑक्सिडेशन नंबर नाही सर थर्ड रिएक्शन मध्ये सर सेकंड रिएक्शन मध्ये जर का एन एच बघितलं तर मग इकडं एन ए एन ओ थ्री एन चा काय येईल एन ए एन ओ थ्री तुला एन ओ थ्री चा कॉमन कंपाऊंड माहिती एच एन ओ थ्री हा एच एन ओ थ्री अरे एन ए तर फर्स्ट ग्रुप आहे प्लस वन असेल हा 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 येस येस बघा करेक्ट आन्सर केलेत का आन्सर करेक्ट काही अरे अजून नाही सर केले हा दोनच आन्सर आहेत ए विच ऑफ द फॉलोइंग इज रिडॉक्स रिएक्शन विचारलंय काय तर एनएनओ थ्री ला काय म्हणतात सोडियम नायट्रोक्साइड सोडियम नायट्रेट थँक्यू आणि करेक्ट आन्सर सोडून सगळे आन्सर येते ज्यांनी गेले सगळ्यांचे रॉंग आन्सर विच ऑफ द फॉलोइंग इज रिडॉक्स रिएक्शन विचारलंय ओके फायनली वी हॅव करेक्ट आन्सर टू करेक्ट आंसर सी करेक्ट है सर केबीसी सारखा सस्पेंस ठेवताय अरे जर सांगा ना सस्पेंस स्टार्टिंगला सांगितलं तर काय उपयोग अरे हो बघू तर अरे अटेम्प्ट करू दे सगळ्यांना ओके दिस इज योर करेक्ट ऑप्शन बाकीच्या मध्ये तुम्हाला कुठे चेंज दिसतोय सांगा बरं मला पहिलाच बघा रे सी यू आय टू आहे इट इज गिविंग अस सी यू आय अँड आय टू आय टू आय टू मध्ये झिरो झाला हा कंपाऊंड आहे कंपाऊंड आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉन झिरो नंबर असणार आहे फॉर शुअर ठीक आहे आय म्हटलं की तो असतो मायनस मायनस वन हा असणार आहे प्लस टू इथे मायनस वन इथे होणार आहे प्लस वन तर बघा इथून प्लस टू चा प्लस वन डिक्रीज आणि मायनस वन चा झिरो इन्क्रीज सीयू चा प्लस टू कुठं आहे आय चा मायनस घेणार ना मायनस वन दोन आय आहेत तो टू मायनस झाला हा टू प्लस आय चा आपल्याला माहित पाहिजे का म्हणजे हा आय ची मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट घ्यायची तिथे सेवन दोन असतात ना तुमच्याकडे एक्स अँड वाय असतात सांगितली होती ना सर बट
इफ ऑल द टाइम मायनस वन आहे. बाकीच्यांचं असं आहे की बाकीचे बाकीच्या पॉझेस करू शकतात. ओके ओके. आता हे बघ, तुझा एक हॅलोजन आहे, हॅलोजनचा ग्रुप नंबर काय रे? व्हॉट इज ग्रुप नंबर ऑफ हॅलोजन? 17 ना. हॅलोजन 17 ग्रुप मध्ये, राईट? नाव इट इज अ नॉन मेटल. नॉन मेटल. तो नॉन मेटल मेटलला अटॅच झाला. मेटलची प्रॉपर्टी काय असते? इलेक्ट्रॉन डोनेट. त्यांची कॅपॅसिटी काय? इलेक्ट्रॉन गेन करण्याची. आता हॅलोजन आहे 17 ग्रुप मध्ये, तिथून तो किती गेन करणार आहे इलेक्ट्रॉन? वन. निगेटिव्ह मध्ये एकच बनणार आहे व्हॅल्यू, मायनस वन बनणार आहे. बाकी तर प्लस वन, प्लस थ्री, प्लस फाईव्ह, प्लस सेव्हन बनतात. बट पण ह्या कधी बनणार आहे? जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस आहे. हा इलेक्ट्रॉनचा लॉस कधी होणार? मेटल थोडी लॉस होणार आहे. सो इथे बट ऑब्विअस आहे, मायनस वनच येणार. ठीक आहे, तुमच्याकडे दोन जेव्हा स्पेसेस असतात ना, एक्स वाय आहे, तर त्यातली एक आहे ना विथ रूल जायचं, एक विथ रूल जायचं, एक विदाऊट रूल. विदाऊट रूल म्हणजे सिक्स रूल मध्ये जायचं. रूल मध्ये माझ्याकडे आय ची येते ना मायनस वन, मोस्ट कॉमन. तुम्ही काय वेगळी घेतली होती का इथे? ठीक आहे, इवन इफ तुम्ही नाही घेतली, अरे चला नका घेऊ, ऑक्सिडेशन नंबर पण नका घेऊ. आय काय आहे? व्हॉट इज आय? इलेक्ट्रॉनिगेटिव्ह. इलेक्ट्रॉनिगेटिव्ह. सो बघा, सीयू आय टू चा सीयू आय बनतोय. काय होतंय? ऑक्सिडेशन. लाईट गेला तर ब्लॅकआउट झाले. थर्ड थर्ड मध्ये काय आहे? एनएच फोर सी एल गिविंग प्लस एनएच गिविंग अस एनएच थ्री प्लस एनएचसीएल प्लस एच टू ओ. सर तुम्ही काय लिहिताय का? नाही नाही लिहित, काहीच नाही, बोलतोय. रिएक्शन समोर आहे ना, थर्ड रिएक्शन. हॉटस्पॉट चालू केलाय मी. दोन तुमच्या ओबीएस ची स्क्रीन फार क्लिअर दिसते. सर तुम्ही एक्सटर्नल युज करता का कॅमेरा? नाही नाही, लॅपटॉप. सर सर ते पॉवर ते स्क्रीन शेअर करताना पण वापरता येत, ते वापरत जाऊन येत. काय स्क्रीन शेअर करताना? ऍडव्हान्स मध्ये स्क्रीन शेअर करताना ऍडव्हान्स मध्ये करायचं, तिथे व्हिडिओ ऑन करता येतो. सेम असाच असतो तो ओबीएस सारखा. हे असं काही आहे का? बघा जास्त क्लॅरिटी येते. हा हा. अरे नाही, स्क्रीन शेअर आणि ओबीएस दोन्ही ऑन असेल तर डबल स्क्रीन दिसतात का? ओबीएस स्क्रीन शेअर करा आणि तिथं स्क्रीन शेअर करताना ना वरती ऑप्शन असतात, त्याच्यात ऍडव्हान्स मध्ये सिलेक्ट करायचं, तिथं तुम्हाला ऑप्शन दिसेल. एक बीटा वर्जन मध्ये ना बहुते. हा हा, येस, बीटा वर्जन. बीटा वर्जन मध्ये थांबा, दोन सेकंड वेट करा, जॉईन करतो, हा सॉल्व करू. आता 5 मिनिटं राहिलेत. हा मग हा होऊन जाईल ना. ठीक आहे, या. म्हणला मोबाईलच्या ह्याने करू नये तुम्ही. आय नीड मोबाईल कॉपी. आज फिजिक्स आहे का? काय आलं? फिजिक्स आहे ना? तर आज फिजिक्स आहे का? फिजिक्स नाही आहे. नाही आज फिजिक्स नाही. सर म्हणत होते काल नाही आहे. आपण एक्स्ट्रा घेतलं असतं. अरे काय 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 करतोयस काय, थांब जरा, लिहू दे मला. ठीक आहे, रिएक्शन काय होती रे? कुठे गेली रिएक्शन? ते लॅपटॉप कनेक्ट होत नाहीये, तो आपण इथे करू डायरेक्ट. याच्यावर लिहिता कसं येतो? हा इथे. ओके, एनएच फोर सी एल प्लस एनएओ एच गिव्स एनएच थ्री प्लस एनएच थ्री एल. एनएचसीएल. ओके, आता ह्याच्यामध्ये
एनए आहे सीएल आहे एनएचा काय असणार आहे ऑक्सिडेशन नंबर प्लस वन प्लस वन सीएलचा मायनस वन मायनस वन इथे पण एनएओएच मध्ये एनएचा प्लस वन झाला ठीक आहे प्लस वन झाला एनएच फोर सीएल एनएच फोर हा कंपाऊंड बघितला ना तुम्ही एनएच फोर प्लस असतो येस ऑर नो माहिती आहे का और फाईन करा नाही एनएच फोर प्लस असतो हे माहिती आहे का तुम्हाला अरे असा कंपाऊंड असतो एनएच फोर प्लस सीएल सीएल काय बनणार सीएल वर ऑटोमॅटिकली सीएल मायनस चार्ज बनेल ना मग सीएलचा काय नंबर येणार आहे ऑक्सिडेशन नंबर मायनस मायनस वन बघा मग आपण इथून ऑब्झर्व करू प्लस वनचा प्लस वनच राहतोय इथून मायनस वनचा मायनस वनच राहतोय सो इज देअर एनी चेंज इन ऑक्सिडेशन नंबर नो नो हायड्रोजन इथे प्लस वनच आहे कॉज तो सोडियमला अटॅच आहे इथे पण तो प्लस वनच असणार आहे सोडियम सोडियम काय प्लस वन असणार आहे कॉज तो नायट्रोजनला अटॅच आहे इथे पण प्लस वन असणार आहे कॉज नायट्रोजनला अटॅच आहे सो नो चेंज इथे पण प्लस वन आहे नो चेंज ऑक्सिजन मायनस टू आहे इथे पण सो काही मिळतोय का कोणत्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये काही चेंज आहे का कुठे नो नो दॅट बी अवर रिडॉक्स रिएक्शन No. Now these are the reactions which tells us what is the importance of oxidation number. Okay, जेव्हा आपण स्टार्ट केली होती ऑक्सिडेशन नंबरची काय गरज होती फाईन करायची बिकॉज ह्या रिएक्शन आहेत अशा की ज्या दिसताना तर वाटतात अरे रिडॉक्स रिएक्शन आहे काहीतरी हायड्रोजन गायब झालाय कमी झालाय काहीतरी झालंय वेगळे वेगळे बोलू शकतो बट ऍक्च्युअल मध्ये दिस इज नॉट अ रिडॉक्स रिएक्शन कुठून समजतं ते ऑक्सिडेशन नंबर वरून समजतं ओके बाकीच्या दोन रिएक्शन मध्ये पण डाऊट आहे का आहे का नो बाकीच्या पण सेम आहेत तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना ऑक्सिडेशन नंबर फाईन करून बघा यू विल गेट द आन्सर सो देअर इज नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर सो अदर टू थ्री अँड फोर आर नॉट ऑक्सिडेशन रिएक्शन ओके चला मग किती वाजले एंड करू आपण तसेही काही लाईट येणार नाही सर ऍक्च्युअली मला एक डाऊट होता येस बोल बोल सर सर आपलं झेनॉन असतं ना नोबेल गॅस सर त्याचे पण ऑक्साईड फॉर्म होऊ शकतात सर ते कसे होतात कसे होतात इन द सेन्स सर म्हणजे आता नोबेल गॅस आपण बोलतो की एकदम परफेक्ट असतात ना आणि बाकी सगळ्या एलिमेंट्सला त्यांची कॉन्फिग्रेशन अटेन करायचं असतं पण सर मग झेनॉन ऑक्साईड का फॉर्म करतो जरी तो परफेक्ट आहे एकदम लाईक ह्याचं बी सिम्पल असं म्हणजे एकदम जे सॅटिस्फाय नाही करणार आन्सर बट सिम्पली सांगायचं म्हटलं तर इट्स बिकॉज ऑफ एक्सेप्शन सर म्हणजे तो फक्त ऑक्साईड फॉर्म करणार आहे असं काही नाही इट कॅन रिएक्ट विथ अदर कंपाऊंड एज वेल झेनॉन रिएक्ट विथ हॅलोजन्स एज वेल हे बघ कसं आहे ना की आता तू ह्याला ह्याच्या वेळेने सांगू शकतो आपण बघ एकदा आय गेस आपण ह्या तुमच्याच क्लासमध्ये आपण एकदा बघितलं होतं देअर इज समथिंग कॉल्ड एज एनर्जी लेवल डायग्राम डू यू रिमेंबर सच टॉपिक असं एक ऍक्सिस काढला होता मग एका साईडला रिएक्टंट होते मग तिथून असा एक डोम शेप होता वरती जात होता मग तो परत खाली येऊन प्रॉडक्ट बनत होता असं काही दाखवलेलं आठवतंय का आठवत नाही ओके परत शेअर स्क्रीन करून दाखवतो हे बघा असं एखादी रिएक्शन जेव्हा प्रोसिड होते ना रे तेव्हा ती अशी प्रोसिड होते समथिंग लाईक This is your reactant. Energy आहे इकडे ही तुमची एनर्जी आहे दिसते ना स्क्रीन आणि इकडे तुमचे हे रिएक्शन कोऑर्डिनेट्स आहेत ठीक आहे रिएक्शन कोऑर्डिनेट्स आहेत सो हिअर युअर रिएक्टंट हिअर युअर प्रोडक्ट नाऊ इफ यू टॉक इन टर्म्स ऑफ एनर्जी एनर्जी पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर झेनॉन ठीक आहे तुझा झेनॉन आहे अरे हा तर नोबेल गॅस आहे हा तर खूप स्टेबल आहे लाईक येस ऑर नो इट इज व्हेरी मच स्टेबल आणि एखादा स्टेबल स्टॅबिलिटी जी काय तुमची स्टॅबिलिटी असते ना रे तर स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एनर्जी म्हणजे काय
एखाद्याची जेवढी जास्त एनर्जी तेवढी त्याची कमी स्टॅबिलिटी और वाईस वर्सा, एखाद्याची जेवढी जास्त एनर्जी तेवढी त्याची, एखाद्याची जेवढी कमी एनर्जी तेवढी त्याची जास्त स्टॅबिलिटी. नाऊ झेनॉन इज युअर मोर स्टेबल वन. ठीक आहे, आता तू झेनॉनला कम्पेअर कर लेट से त्याच्या हॅलोजन कंपाऊंडशी, लेट से XCF6. ठीक आहे, XCF6 असं एक कंपाऊंड मध्ये. नाऊ इफ यू कम्पेअर धीस टू कंपाऊंड, नाऊ वी नो XC इज मच मोर स्टेबल. ठीक आहे, का? कारण XC जी एनर्जी असणार आहे ती खूप कमी असणार आहे. मे बी लेट से XC इथं असेल कुठेतरी, खूपच कमी एनर्जी आहे त्याची, खूप जास्त स्टेबल आहे. आणि XCF6 नॉट सो मच स्टेबल, सो त्याची खूप जास्त एनर्जी आहे. ठीक आहे, नाऊ ही रिएक्शन प्रोसिड होताना काय कशी प्रोसिड होणार आहे, ही अशी प्रोसिड होईल काहीतरी, राईट? सो ह्याचा अर्थ काय झाला की इफ यू सप्लाय सफिशियंट एनर्जी टू युअर झेनॉन. ठीक आहे, सफिशियंट एनर्जी केवढी आहे, सफिशियंट एनर्जी एवढी नाही. हा हे बघ, ही एनर्जी गॅप आहे ना, लेट से रेड ने दाखवतो. तू म्हणशील हा ही एवढी सफिशियंट एनर्जी आहे ना झेनॉनची, आपण असं समजू की त्याची एनर्जी 10 आहे आणि XCF6 आहे त्याची एनर्जी, आपण असं समजू की त्याची एनर्जी 50 आहे. सो व्हॉट इज द सफिशियंट एनर्जी गॅप, कितीचा आहे? 40 आहे, राईट? बट दॅट इज नॉट द सफिशियंट एनर्जी. ऍक्च्युअल एनर्जी किती प्रोव्हाइड करावी लागेल, एवढी. सो अशी काहीतरी सिनॅरिओ आला की ज्याच्यामध्ये लेट से ही एनर्जी 100 आहे, तर तू झेनॉनला यू आर प्रोव्हाइडिंग 90 एनर्जी. ठीक आहे, सो त्या केसमध्ये काय होईल, झेनॉन तुझा कुठे जाईल, इथे जाईल, राईट? इथे जाईल. नाउ फ्रॉम धिस स्टेज इट हॅज बोथ द ऑप्शन्स, इधर इट विल कम हिअर और इट विल कम हिअर. नाऊ दोन्हीकडे येताना काय होतंय रे, एनर्जी मध्ये काय फरक पडतोय? दोन्ही साईडला जाताना त्याच्या एनर्जी मध्ये काय चेंज होणार आहे? बोथ साईड एनर्जी विल डिक्रीज. आणि बघा इथे काय, स्टॅबिलिटी इज प्रपोर्शनल टू एनर्जी. सो एनर्जी डिक्रीज होते म्हणजे दोन्ही साईडला त्याच्याकडे स्टॅबिलिटी येणार आहे, दोन्ही साईडला स्टॅबिलिटी येणार आहे. सो बिकॉज ऑफ दॅट काय होईल रे, की XC पण राहील, XC पण बनेल आणि XCF6 पण बनेल, XCF6 पण बनेल. येते लक्षात थोडंफार? येस सर, समजलं. अरे सो येस, त्याच ते कंपाऊंड बनवू शकतात. ह्याचा अर्थ हा नाही झाला की हे जे कंपाऊंड बनलेलं आहे ते मच मोर स्टेबल आहे. नो, इट इज लेस स्टेबल दॅन युअर झेनॉन, बट इट डझंट मीन ते बनवूच नाही शकत, ते बनवू शकतात. खूपच आपण ह्याला, ह्याचं आहे ना अजून कायनेटिक्स जेव्हा लर्न करू ना, ते कायनेटिक्स मध्ये खूप जास्त लर्न करू. कायनेटिक्स काय असं, ह्याच्या पुढचा जो लाईक जेई बॅच मध्ये असेल ना आपली, त्याच्यामध्ये जो असेल चॅप्टर दॅट विल बी थर्मोडायनॅमिक्स, तर त्याच्यामध्ये पण आपण हे एनर्जी बद्दल थोडं जास्त लर्न करू. खूप साऱ्या गोष्टी आहेत एनर्जी बद्दल, सो तिथून थोड्या अजून जास्त क्लिअर होतील गोष्टी. येस सर. सर मी हा क्वेश्चन विचारला कारण की सर जो मी उद्या प्रेझेंटेशन देणार आहे ना सर, त्याच्यात XC चा एक रिएक्शन आहे झेनॉनचा, डिस्प्रोपोर्शनेशनचा, राईट राईट राईट. सो सर ते क्लिअर नव्हतं होत मला. आय गेस अजून कोणते डाऊट विचारला, ऍक्च्युली मी बघितला होता व्हॉट्सअपवर बट मिस आउट केला. गौरी आहे का? गौरीने विचारला होता डाऊट काहीतरी. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एलिमेंट नेसेसरी असतं ना रिएक्टंट साइडला. हा येस येस, कॉम्बिनेशन मध्ये असं काही म्हणणार नाही की ऑलवेज नेसेसरी आहे. कंपाऊंड पण, कंपाऊंडच्या पण कॉम्बिनेशन रिएक्शन होतात. हा कंपाऊंडच्या पण कॉम्बिनेशन रिएक्शन बनवू शकतो आपण. असं म्हणजे तिथे असं काही मेन्शन होतं का की काही एलिमेंट नेसेसरी पाहिजे म्हणजे? ओके ओके ठीक आहे, आय विल गिव्ह यू टुमारो. एक एक्सेप्शन मी शोधतो, म्हणजे माझ्याकडे आता लगेच एक्सेप्शन नाहीये त्याचं, बट असं मला आयुष्यात असं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं की विथ कंपाऊंड पण आपण कॉम्बिनेशन रिएक्शन बनवू शकतो. बघू उद्या, उद्या मी एखादं मे बी जर मला मिळालं, मी आज शोधतो आणि जर एखादं मिळालं ना तर त्याचं एक्सेप्शन आणतो. बट देन अगेन इट विल बी एक्सेप्शन आणि खूप कमी रिएक्शन असतील, कारण व्हेन यू आर कंबाइनिंग टू स्पेसेस ना, तर समहाव असं इट एंडअप्स विथ टू प्रॉडक्ट्स असं होऊन जातं. जर म्हणजे कसं झालं ते रिएक्शन मध्ये अशा रिएक्शन असतील. अगेन शेअर स्क्रीन करू, विश लॅपटॉप असतात. सो लेट्स से तुझी रिएक्शन आहे AB + CD गिव्स अस. आता ही ABCD बनवणं थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. ABCD मध्ये खूप जास्त इंटरॅक्शन ऍड होतात, राईट? ABCD बनताना. बट वेर एज AB एक कंपाऊंड आहे प्लस तो सी शी कंबाईन होतोय, तर त्याच्यामध्ये तर हा ABC जो बनवेल ना तो
इझी असेल अँड दॅट इज युअर कॉम्बिनेशन रिएक्शन राईट की ज्याच्यामधून यू हॅव टू ऑर मोर दॅन टू रिएक्टंट्स विच कंबाईन अँड फॉर्म ओनली वन प्रोडक्ट दॅट इज युअर कॉम्बिनेशन रिएक्शन मग ते कंपाऊंड मधलं थोडस इंटरॅक्शन प्रॉब्लेमॅटिक असतं बट इट डझंट मीन ते पॉसिबलच नाही आहे खूप कमी रिएक्शन आहेत तशा देअर माइंड बी एक्सेप्शन आणि जे मी शोधतो उद्या आणि मग उद्या घेऊन येतो एक ओके देन चला करूया एंड आपण मग एनिवे नाही आहे ना तुमचं फिजिक्स तर मग चला एन्जॉय करा एन्जॉय नका करू अभ्यास करा एक्झाम आहे संडेला सॅटरडेला पण आहे थोडे छान मार्क्स मिळवा त्याच्यात कुठल्या तरी एकाच चॅप्टर वर ना नाही असं काही नाही अरे बघा ना आता सॅटरडे साठी संडे साठी तुम्ही सगळ्याचा अभ्यास करताय ना मग देऊन टाका ना सगळ्याच्या वायवा एकदमच सो दॅट आपलं हे आतापर्यंत जे शिकलोय ते असं होऊन जाईल म्हणजे डन असू आपण त्याच्यापासून ट्राय करा ऍटलिस्ट दोन चॅप्टर वर देत आहे जे तुमची चॉईस असेल कोणते चॅप्टर तुम्ही सांगायचे फक्त मला की हे चॅप्टर आहेत माझे प्रिपेअर सो जर हवे असेल तर चारीच्या चारी चॅप्टर दोन तर दोन आता एक असेल तर ठीक आहे म्हणजे बट ट्राय करा संडेला काय संडेला टेस्ट आहे म्हणजे ऑफलाईन आहे ना नाही संडेला आणि मेजर टेस्ट आहे कधीच सांगितलंय लास्ट वीक मध्ये सांगितलंय जे आतापर्यंत जेवढं शिकलाय ना तू केमिस्ट्री मध्ये त्या सगळ्यावर टेस्ट आहे सर स्ट्रक्चर ऑनलाईन संडेला ऑनलाईन टेस्ट आणि सॅटरडेला ऑफलाईन टेस्ट काय 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 स्ट्रक्चर ऑफ ऍटमवर का नाही स्ट्रक्चर ऑफ ऍटम बाजूला ठेवू आपण आता पूर्ण झालाच नाही ना येस येस पूर्ण पण नाही झालाय आणि खूप जणांचा तो झालाच नाही असं पण काहीच नाही झालाय संडेला फक्त केमिस्ट्रीच आहे का नाही फिजिक्स पण आहे ना वायवाचा टायमिंग सांगतो मी म्हणजे एकदा कन्फर्म करतो की सरांचं लेक्चर आहे का जर निशांत सरांचं लेक्चर नसेल तर मग मॉर्निंग मध्येच करू माझं लेक्चर कॅन्सल करू आणि जर सरांचं लेक्चर असेल तर मग आफ्टर दॅट इव्हिनिंग मध्ये बोलू सर एक्सेप्ट स्ट्रक्चर ऑफ ऍटम बाकी सगळं आहे ना येस येस सर संध्याकाळी सॅटरडेला मोस्टली बायोची मेंटी असेल बायोची मेंटी बट संध्याकाळी म्हणजे किती वाजता सात वाजता वेळ सांगितली असेल ना हो सात किंवा साडे हा एवढा लेट नाही थांबत एवढा लेट नाही संध्याकाळी जर बोलवलं ना तर दोन ते सहा त्याच्या पुढे नाही थांबत दोन संध्याकाळ अरे हा संध्याकाळी दोन नसतं लाईक तो सेशन असा डोक्यात असेल मॉर्निंग म्हटलं की 12 आणि संध्याकाळ म्हटलं की 2 नंतर सर मग सकाळी घेऊन टाका निशांत सरांना पण मग तिथेच बोला मग ऑफलाईन लेक्चर करतो कंडक्ट म्हणजे करतो असं अरे ऍक्च्युली मला पण घ्यायचं लेक्चर माझं पण आहे ना मग तुम्ही पण घ्या ऑफलाईन एक दिवस घ्या ऑफलाईन सर ऑफलाईन सगळ्यांना एकदम थोडी बोलवणार बॅच मध्ये बोलवणार का रोल नंबर वाईज नाही होत काही असं पण आम्हाला वॅक्सिन नाही नाही चार बॅच करू आपण तुमच्या 30-30 एक्सक्यूज मी सर येस सर कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर कॅल्शियम हायड्रो ऑक्साईड ते कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड कॉम्बिनेशन एक्झाम्पल होईल कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर प्लस वॉटर H2O विल गिव्ह अस कॅल्शियम हायड्रोक्साईड COH चॉईस COH चॉईस प्लस त्याच्यातून हायड्रोजन पण रिलीज होईल राईट होईल ना हायड्रोजन रिलीज येस OH अटॅच होतोय सो H राहिला हा हायड्रोजन रिलीज होणार ना त्याच्यातून त्यामुळे मग कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की कॉम्बिनेशन मध्ये दोन गोष्टी एकत्र येऊन एकच बनवणार आहेत इथे असं आलं की दोन आले एकत्र आणि दोन बनले मग ते कॉम्बिनेशन नाही झालं पण चला एंड करतो मी मला नेक्स्ट लेक्चर आहे सो बाय बाय सर म्हणजे ऑफलाईन लेक्चर नसणारे फक्त वायवा असणार आहे ना वायवा मॅथ्स केमिस्ट्री फिजिक्सशी डिपेंड करेल आणि अजून काय असेल मॅथ्सचे अभिषेक सर येणार आहेत का पुष्पक सर पुष्पक सर
आणि काय असेल आणि काय आणि नोट्स चेकिंग आणि नॉर्मल एक ऑफलाईन टेस्ट. ऑफलाईन टेस्ट म्हणजे ते तसंच वायवाचाच पार्ट असेल क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सर जरा सोपे ठेवा मागच्या पेक्षा. अरे मागच्या कसं घेतलेलं तसं ना. हा हा तसंच मागच्याच्या मागच्या फक्त मागच्या थोडं कमी घेतलं होतं सगळ्यांचं झालं नव्हतं यावेळी प्रॉपर होईल सगळ्यांचं. सर मी सबमिशन पण घेणार तुम्ही त्या पेपरच. हो तिथलं तर चेक करून टाकणार लगेच तुमच्या समोर. घेऊन या ना असाइनमेंट घेऊन या असाइनमेंट आणि क्लास नोट सगळं घेऊन या. ओके चला ऐका मी एंड करतो मला लेक्चर आहे पुढे. बाय 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 सर. Yes. Bye, sir.